हॅलो ऑल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं का लूप काम कसं करतं आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नेस्टेड फॉर कसं काम होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लुपिंग स्टेटमेंट स्टार्ट केलं होतं लुपिंग स्टेटमेंट्स बरोबर आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की फॉर सिम्पल फॉर बघितलं होतं आणि आपण नेस्टेड फॉर काय असतं हा पण प्रकार बघितला होता नेस्टेड फॉरमध्ये आपण बघितलं होतं की फॉर विदिन अ फॉर फॉर विदिन अ no फॉर म्हणजे एका फॉर लुपमध्ये दुसरं फॉर लूप जेव्हा येतं त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण नेस्टेड फॉर मग आता आपल्याला तेच बघायचं आहे नेस्टेड फॉर कसं काम करतं याचं ॲक्च्युअल वर्किंग बघायचं नेस्टेड फॉरचं ॲक्च्युअल वर्किंग कळणं खूप महत्त्वाचं आणि लॉजिक बिल्डिंगसाठी नेस्टेड फॉर लूप किंवा कुठलेही नेस्टेड लूप हे खूप जास्त हेल्पफुल असतं त्यासाठी याचं वर्किंग करणं खूप महत्त्वाचं आणि हेच वर्किंग समजून घेण्यासाठीचा आज व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ थोडंसं लक्षपूर्वक बघा कारण नेस्टेड फॉरवर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आपण सॉल्व शकतो खूप जास्त कॉम्प्लिकेटेड पॅटर्न्स ड्रॉ करू शकतो यूजिंग ओनली नेस्टेड फॉर त्यासाठी हे करणं खूप महत्त्वाचं आपण नेस्टेड फॉर असं समजून घेण्यापेक्षा मी काय करतो छोटासा प्रोग्राम करतो आणि प्रोग्राम थ्रू आपण डायरेक्ट समजून घेऊया याच्यावर थोडंसं इझी जाईल मी जर थेरोटिकल मला सांगण्याचा प्रयत्न करत तर थेरोटिकल थोडंसं बोर बोरिंग वाटलं डायरेक्ट मी काय करतो प्रोग्राम करतो त्या प्रोग्रामद्वारे तुम्हाला नेस्टेड फॉर सांगायचा प्रयत्न करेल चला तर मग फॉर आय इन रेंज आय इन रेंज आय इन रेंज काय करतो हा आय इन रेंज मी टाकलेली इथं थर्टी आय इन रेंज सॉरी मी आय इन रेंज टाकलेली थ्री बरोबर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बाबा की हा लोक किती किती टाइम्स फिराल थ्री टाईम्स कारण मी ब्रॅकन बॅक टाकलं थ्री टाकलं झिरो स्टार्ट कुठून कुठून होईल झिरोनी नाही एन कुठं होईल थ्रीनी थ्रीला आणि कितीने किती स्टेपनी नाही वान एक स्टेपनी बरोबर नंतर काय फॉर जे इन रेंज जे इन रेंज आता बघा मी फॉरमध्ये दुसरा फॉर लिहिता आहे हे पण काय करलं हा हे फॉर काय करत मी हे फॉर घेऊन जाईल मी तीनपर्यंत म्हणजे माझं आउटर लूप पण काय होईल तीन न फिरल आणि हे झालं हे काय झालं इनर लूप झालं आता इथं बघूया हो जे आयवालं जे लूप आहे ह्याला आपण म्हणणार आहोत आउटर लूप आणि हे जे जेवालं जे लूप आहे ते काय म्हणणार तर आपण म्हणतो इनर लूप बरोबर नाहीचं वर्किंग करण्याचं मी काय करतो प्रिंट प्रिंट आय कॉमा जे आता मी करू आयची आणि जेची काय काय व्हॅल्यू मी प्रिंट करायला आयची आणि जे ची व्हॅल्यू मी प्रिंट करलो मला हा आयची व्हॅल्यू कोण देणार आहे मला आयची व्हॅल्यू कुठे येणार आहे मला आउटर लूप कोण येणार आहे आणि जेची व्हॅल्यू कुठून येणार आहे मला इनर लूप कुठून येणार आहे हे जे आता नेस्टेड फॉर जे वर्किंग आहे ते आपण समजून घेण्यासाठी हा प्रोग्राम करतो आहे आता बघा फॉर हे जे फॉर आहे हे फॉर कशामध्ये आहे एक एका दुसऱ्या फॉरमध्ये आयवाल्या बरोबर फॉर विदन फॉर म्हणजे काय असते नेस्टेड फॉर आणि असे असे मल्टिपल फॉल्स एका फॉरमध्ये राहू शकतात बरं एका आणि याच्या याच्यामध्ये पण आणखी एखादा फॉर राहू शकतं याला म्हणणार आहोत आपण नेस्टेड फॉर्म हा करत। प्रोग्राम मी काय करतो सेव्ह करतो रन करतो हा रन मला सेव्ह करू लागला हा प्रोग्राम टाकला टेस्ट नेस्टेड टाकलं टेस्ट नेस्टेड चला तर आणि याचं आउटपुट बघा काय आलं झिरो 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 वन झिरो वन टू हे असं आउटपुट आलेलं आहेच या प्रोग्रामचं आउटपुट काय आलं तर असं आलं आहे ते आउटपुट काय चेक करू आपण हे जे आउटपुट जे आलं ते आपण काय आलं ते बघूया आता की याचं तर डिबगिंग करू आपण या आउटपुटचं ओके okay. आणि पूर्ण जो प्रोग्राम आहे आपला फॉरचा तो पूर्ण जो प्रोग्राम आहे तो पूर्ण प्रोग्राम समजून घेईल बाबा की ह्या प्रोग्रामचं आउटपुट असं का आलं याची पूर्ण वर्किंग करून घेऊयात त्या अगोदर एक छोटंसं आपल्या आपल्या कळण्यासाठी मी काय करते इथं प्रिंट प्रिंट इथे काय केलं प्रिंट काय करणार इथं स एक उम, सिंपल प्रिंट होणार फक्त एकच ब्लँक काय प्रिंट फक्त नुसतं प्रिंट येईल प्रिंट काय न्यू लाईन भेटेल रिन मोडल तो जो मला प्रत्येक लूप नंतर माझा एक माझा जेव्हा जेव्हा आउटर लूप संपेल तेव्हा तेव्हा माझा काय गॅप असा वाला भेटला चला आता त्याचं वर्किंग करून घेऊ की हाव इट वर्क्स त्याचं जे वर्किंग आहे नेस्टेड फॉरचं काय व्हायचं नेस्टेड फॉर वर्किंग नेस्टेड फॉर वर्किंग कसं करते हे बघूया त्यासाठी मी काय करतो हा जो कोड आहे मी बनवला तो कोडमध्ये पेस्ट करेल हो आणि त्याचं वर्किंग करून घेऊया आपण हा जो कोड आहे कोडस्नीपेड जो आहे माझा कोडचा जो थोडासा ब्लॉक आहे तो कोड मी काय केला कॉपी पेस्ट कराल इथं माझ्या ह्या पेच्यामध्ये बरोबर आता याचं जे वर्किंग आहे ते वर्किंग कसं होईल ते बघूया आपण याचं वर्किंग कसं होईल त्यासाठी हे माझा कोडचा हा माझा कोड आणि कोडसाठी एक्झ्युकेशन जे आहे ते कसं आपण दाखवूया व्हेरिएबलमध्ये कसं होईल ते आणि इथं माझं ते आउटपुटची आउटपुटवर याची व्हॅल्यू कशी प्रिंट एक व्हॅल्यू कशी प्रिंट होऊ याची आउटपुटच्या स्क्रीनला ते पण बघूया काय माझी ही माझी आउटपुट स्क्रीन आहे माझी आउटपुटची स्क्रीन झाली ही वाली चला क्लिअर आता बघूया की काय होईल तर आय इन रेंज म्हणजे काय होईल आय नॉच्या व्हेरिएबल क्रिएट होईल आय नोच्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू काय झाली झिरो जाईल झिरो गेली झिरो गेल्याच्या नंतर चेक केलं की झिरो आता या वेळेसोबत काय करेल कम्पेअर केलं झिरो इज लेस दॅन थ्री यस झिरो इज लेस दॅन थ्री मग नंतर काय होईल नंतर आणखी एक जे नॉज व्हेरिएबल तयार होईल जे नॉ व्हेरिएबल तयार झाला व्हेरिएबल व्हेरिबलमध्ये काय झालं सुरुवातीला व्हॅल्यू काय काय स्टोर होईल झिरो आपण आहे कारणाची सुरुवात कुठून होणार सिरो सुरुवातीला झिरोपासूनच होणार आहे बाय डिफॉल्ट लूपची सुरुवात कुठून झिरोपासून होईल नंतर आता इथं याच्यामध्ये आलेलं मी काय करले ही आयची व्हॅल्यू आणि जेची व्हॅल्यू प्रिंट करावं म्हणजे काय होईल आयची पण व्हॅल्यू काय झिरो आणि जेची पण व्हॅल्यू काय झिरो झाली प्रिंट झाली इथं नंतर आता माझा लूप संपला का आता माझा लूप संपणार नाही आता माझं लूप कुठं कुठं जाईल पुन्हा लूप काढत जाईल इथं इथं तिथे गेला इथं आला आला हे जे आहे आता सुरुवातीला माझं लूप सुरू कुठून होईल माझा लूप सुरू होईल आउटर लूपपासून इथून डायरेक्ट माझा लूप कुठून सुरू झाला इथून सुरू झाला बरोबर माझं लूप सुरू झाला सुरुवातीला आयची व्हॅल्यू झिरो सेट झाली आय झिरो इलेझन थ्री नंतर आय माझा म्हणजे आला नंतर जेची वेल चेक केली झिरो झिरो त्रिपक्षी लान एकत्र लहान आहे आणि नंतर ऐकलं आयची ची आणि जेची वेळेला प्रिंट केली नंतर नंतर झालं मग आय ची मग काय होईल झिरोची हे जे जे आहे मधला जे माझा इनर लोप जे जे आहे जेची व्हॅल्यू काय होईल एकने नाही होईल कारण बाय डिफॉल्ट इथं काही नाही म्हणजे काय इथं वन आहे मग इथं काय एक वाढेल मग जी व्हॅल्यू म्हणजे झिरो जी होती ती व्हॅल्यू आता काय झाली ती व्हॅल्यू आता मी इथं काय करतो मी इथं झिरो इथं काय लिहित इथं माझी जेची ची व्हॅल्यू जी झिरो होती जेची ची व्हॅल्यू म्हणजे झिरो जी होती ती आता का होईल एक वाढून का होईल आता एक वाढून ती वन होईल व्हॅल्यू वन झाली पण आय ची व्हॅल्यू कारण माझं इनर लूप संपलं का इनर लूप संपल्याशिवाय आउटर लूप तुमचं स्टार्ट होणार नाही जोपर्यंत इनर लूप संपणार नाही तोपर्यंत तुमचा कंट्रोल आउटर लूप जाणार नाही म्हणून पुन्हा काय होईल पुन्हा मग इथं काय होईल एची काय होईल एच व्हॅली वन येईल मग नंतर काय आयची व्हॅल्यू काय आय आयची व्हॅल्यू झिरोला झिरोच राहणार जेची व्हॅल्यू काय झाली वन झाली वन झाली की पुन्हा काय जाणार पुन्हा कंट्रोल वर जाणार पुन्हा मग आय जेची व्हॅल्यू एकनी निवाढ एक वाढल्याची म्हणजे जेची व्हॅल्यू काय होईल दोन होईल कंट्रोल माझं बाहेर गेलं का कंट्रोल माझं बाहेर गेलं नाही बरोबर मग वर गेलं नंतर काय झालं आयची व्हॅल्यू जेची आय जेची व्हॅल्यू काय झाली दोन झाली पण आयची काय झिरोचा आहे झिरो इथं टू होईल बरोबर पुन्हा काय होईल पुन्हा तुमच्या जेची व्हॅल्यू झिरोची काय झाली झिरोची आता टूची काय होणार टू प्लस वन काय होईल थ्री होईल थ्री झालं मग आता कराल थ्री इज लेस दॅन थ्री कम्पेअर कराल ती कम्पेअर होईल का ते नाही होणार ते लेस दॅन थ्री असेल का नसेल कंडिशन काय झाली फॉल्स झाली जशी फॉल्स झाली तसं काय होईल प्रिंट होईल प्रिंट झालं की म्हणजे याच्यामध्ये काय होईल स्पेस प्रिंट होईल इथं मग जे कंट्रोल तुमचं जे इथं होते ते कुठे तुमचं इथं कंट्रोल तुमचं इथं मग आता आता काय होईल आता जे प्रिंट झाल्याच्यानंतर एक लाईन प्रिंट आता काय कंट्रोल तुमचं तुमचं कंट्रोल इथं जाईल बरोबर इथं गेल्याच्यानंतर आईची व्हॅल्यू जी झिरो होती आईची व्हॅल्यू जी झिरो होऊन ती काय होईल आता एक वाढेल एक वाढल्याच्यानंतर काय होईल ती व्हॅल्यू वन होईल माझी व्हॅल्यू काय झाली वन होईल वन झाल्याच्यानंतर कंट्रोल पुन्हा मधामध्ये येईल पुन्हा मधामध्ये आल्याच्यानंतर जेची व्हॅल्यू काय होईल जेची व्हॅल्यू रिसेट होऊन जेची व्हॅल्यू काय होईल रिसेट होईल बरोबर जेची व्हॅल्यू काय होईल तर रिसेट होईल जेची व्हॅल्यू रिसेट झाल्याच्यानंतर काय होईल रिसेच झाल्यामुळे काय म्हणा जेची रिसेट झाली म्हणजे कुठून सुरुवात होणार रिसेट झाली म्हणजे झिरोपासून सुरुवात होईल म्हणजे जेची व्हॅल्यू काय झाली तर आणखीन सुरुवात केली झिरोपासून बरोबर आणखीन सुरुवात काय झाली झिरोपासून बरोबर मग आता मग आता काय करायला आता प्रिंट करा आयची व्हॅल्यू काय असेल त्याच्याला आता आयची व्हॅल्यू काय वन झाली कारण आय जाऊन आला खाली ती आयची व्हॅल्यू वाढलेली आहे मग आयची व्हॅल्यू काय झालेली असेल वन झालेली असेल मग जेची व्हॅल्यू झाली त्याच्याला काय रिसेट झाल्यामुळे झिरो झाली पुन्हा पुन्हा मग कंट्रोल कुठे येणार पुन्हा कंट्रोलमध्ये पुन्हा वर जाईल पुन्हा जेची व्हॅल्यू जी झिरो होती ती झाली आता काय तर वन होईल पण आयची ची चेंज होईल का आय व्हॅल्यू चेंज झालीच नाही कारण वर गेला कंट्रोल आपला आउटर व्हॉल कंट्रोल वर गेलं नाही मग आय व्हॅल्यू वन आहे पुन्हा काय करेल हे काय करेल हे आय एची व्हॅल वन होईल जे जी वन वन झालं पुन्हा वर जाईल मग जे ची व्हॅल्यू काय होईल वनची काय टू होईल बरोबर मग हे टू झाली आता वन टू बरोबर पुन्हा चेक केलं की जे ची वेल थ्री व्हाईल थ्रीचा कंट्रोल काय होईल तुमचं ते थ्री झाल्यामुळे जे ची व्हॅल्यू थ्री झाल्यामुळे काय होईल तुमचं लूप जे आहे इनर लूप काय होईल ब्रेक होईल ब्रेक झाल्यामुळे काय एक नवीन नवीन प्रिंट होईल नवीन नंबर झाल्याच्यामुळे कंट्रोल तुमचं पुढेल तुमचं कंट्रोल खालच्या लागलं इथं बरोबर मग आता ह्यावेळेस का होईल ह्यावेळेस मग तुमचं जे आउटरचं लूप जे आहे ते काय झालं की वर जाईल या लक्षामध्ये नंतर पुन्हा काय होईल पुन्हा तुमच्या जे आयची व्हॅल्यू जे वन जी होईल ती आता वन होऊन ती आता काय होईल टू होईल टू झाल्याच्यानंतर कंट्रोल पुन्हा मधामध्ये येईल पुन्हा कंट्रोल मधामध्ये आल्याच्यानंतर तुमच्या जे ची व्हॅल्यू काय होईल जे ची व्हॅल्यू रिसेट्स होईल रिसेट होऊन कुठून स्टार्ट होईल ती ती स्टार्ट होईल झिरोपासून ती स्टार्ट होईल झिरोपासून इथून ती स्टार्ट झाली झिरोपासून बरोबर मग झिरोपासून स्टार्ट झाली तर मग काय होईल इथं झिरो झालं मग आय ची वेलसुद्धा काय दोन आहे बरोबर मग इथं काय होईल याची व्हॅल्यू दोन बरोबर झिरोची याची व्हॅल्यू काय पुन्हा रिसर्ल झालं झिरो होईल पुन्हा कंट्रोल मधामधील पुन्हा हे मदत आले कंट्रोल पुन्हा बाहेर जाईल याची व्हॅल्यू काय होईल वन होईल जेची पुन्हा कंट्रोलवर जाईल तर जेची व्हॅल्यू काय होईल इथे टू टू होईल झालं टू टू झाल्याच्या नंतर काय होईल मग ते जे माझं जे व्हॅल्यू जेव्हा थ्री होईल ती काय लूप माझं ब्रेक होईल लूप ब्रेक झाल्यामुळे कंट्रोल बाहेर प्रिंटला आहे न्यू लाईन प्रिंट करेल आणि 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 आता का होईल माझं कंट्रोल आता कंट्रोल माझं बाहेर जाईतो वर वरच्या लूपला जाईल तिसऱ्या या बरोबर आणि मग आता आयची व्हॅल्यू माझी काय होईल आता माझी आईची व्हॅल्यू थ्री होईल आणि थ्री इज लेस देन थ्री असेल का थ्री लेस देन थ्री असेल का तर नसेल म्हणून माझं लूप काहील नंतर मग कावे माझा लूट ब्रेक होईल मी जर माझा आउटपुटचा जर बघितलं तर माझं आउटपुट सेम प्रिंट व्हायला बघा इथं माझं आउटपुट सेम प्रिंट व्हायला इथं या लक्षामध्ये ही वर्किंग आहे ही काय नेस्टेड फॉल्सची वर्किंग आहे जेव्हा जेव्हा सगळ्यात सुरुवात केला एकदम जेव्हा प्रोग्राम सुरू करेल तेव्हा काय सुरू होईल तेव्हा नेस्टेड फॉर सुरू सुरू होईल आणि जे काय होईल जे पुन्हा सुरू होईल मधामध्ये आणि जे जोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत जोपर्यंत इनर लूप संपणार नाही तुमचा तोपर्यंत का होईल तोपर्यंत तुमचा लूप स्टार्ट होणार नाही जसं इनर लुक संपला मग आउटरलुकमध्ये जर काय स्टेटमेंट हे रेजी स्टेटमेंट कुठं आहे आउटर लुकमध्ये आहे स्टेटमेंट कुठं आहे होईल पुन्हा इथं जाईल मग इथं गेल्याच्या नंतर याची व्हॅल्यू काय इन्क्रिमेंट झाली आउटर लुकची आणि जसं आउटरलुक लूप आणखी एकदा मदत येईल तेव्हा काय हे हे काय होतं असं जे जे रिसेट होईल येईल जे 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 दरवेळेस काय रिसेट होईल दरवेळेस कुठून स्टार्ट होईल झिरोपर्यंत स्टार्ट होईल हे रिसेट जे होणं हे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्यात महत्त्वाचं आता मी काय करतो आता बघा आता मी आणखी एक प्रोग्राम करतो छोटासा फॉर आय इन रेंज आय इन रेंज काय केलं मी इथं आय इन रेंज नाही आता हे माझं लूप हे मी काय केलं हे मी पळवतो तीन तीनपर्यंत हा माझा आउटरूप झाला फॉर जे इन रेंज हे माझं काय झालं हे माझं इनर रूप झालं हे मी पळवतो पाच वेळेस आणि आता काय करतो आता काय करू इथं इथं प्रिंट एक स्टार प्रिंट करले इथे काय काय की स्टार प्रिंट केलं प्रिंट स्टार प्रिंट केली याच्यामध्ये हो हे स्टार प्रिंट करेल हे मी स्टार प्रिंट केलं आणि इथं याच्यापुढे काय ते कॉमा एंड इक्वल्स टू एंडिक्वल्स टू एम टी एक्स टू एम टी आता तुम्हाला माहित आहे एंडी इक्स टी लिहिल्याच्या नंतर काय कंट्रोल जे आहे म्हणजे हे जे पाच स्टार जे न्यू लाईनला दरवेळेस प्रिंट होणार होते ते काय होते दरवेळेस पाच स्टार कुठल्या लाईनला सेम लाईनला प्रिंट होतील सेम लाईनला प्रिंट होतील मी जर रन केलं तर रन म्हणून जर मी केलं नेस्टेड डेड समजा मी केलेलं सिक्स आहे तर आता काय झालं इथं यांनी हे पाच पाच स्टार प्रिंट केले पाच पाच स्टार किती वेळेस प्रिंट केले तीन वेळेस म्हणजे जरी मी जर काउंट केले तर माझे किती होतील पंधरा स्टार होतील पण मला काय करायचं सर हे लूप संपल्याच्या नंतर हे लूप संपल्याच्या नंतर हे लूप कधी संपलं बरोबर हे लूप संपल्याच्यानंतर मला न्यू लाईन प्रिंट करायची बरोबर न्यू लाईन प्रिंट करण्यासाठी काय लुपच्या बाहेर यायचं लुपच्या म्हणजे आता हे जी कर्सर माझं ब्लिंक करायला ते लुपच्या मधामध्ये आहे लुपच्या अलायमेंटमध्ये जे ब्लिंक करायला लुपच्या बाहेर येण्यासाठी मला काय करावं ब्लॅक स्पेस टाकवा ब्लॅक स्पेस टाकलं म्हणजे इथे टाकलं प्रिंट बरोबर आता लुपच्या बाहेर मी इथे प्रिंट टाकवलं म्हणजे काय होईल हे आणि हे जे प्रिंट आहे हे प्रिंट मी कुणाच्या लूपमध्ये येईल हे प्रिंट स्टेटमेंट येईल तुमच्या आउटर लुपच्या मधामध्ये बरोबर हे आउटर लूपच्या मधामध्ये म्हणजे म्हणजे काय हे जे प्रिंट स्टेटमेंट कितीदा प्रिंट होईल हे प्रिंट स्टेटमेंट फक्त प्रिंट होईल तीनदा म्हणजे हे न्यू लाईन किदा प्रिंट होईल तीनदा प्रिंट होईल आणि हे जे आहे हे किती वेळेस प्रिंट होईल हे प्रिंट होईल तुमचं फाईव्ह इंटू थ्री फिफ्टीन टाईम्स प्रिंट होईल बरोबर आता हे लूपमध्ये असल्यामुळे काय ह्या लूप मुळामध्ये असल्यामुळे हे स्टार्स असे सहा 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 पाच वेळेस प्रिंट होतील प्रिंट झाल्याच्यानंतर कंट्रोल माझं बाहेर येईल बाहेर एक न्यू लाईन प्रिंट करेल पुन्हा वर जाईल पुण्याची याची व्हॅल्यू तीन तीन होईल पुन्हा जे व्हॅल्यू रिसेट होऊन पुन्हा पहिले पण पुन स्टार प्रिंट देईल माझे अशी इथपर्यंत झालं किती चाललं बघा म्हणजे 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 जे पाच पाच स्टारच्या तीन लाईन प्रिंट झाला माझ्या पाच पाच स्टारच्या तीन लाईन प्रिंट झाले आणि जे मधामध्ये मद जे स्पेस आता हे जे, जे जा जा या लाईन स्पेस आली ते कशामुळे आली कारण मी ते प्रिंट घेतलं प्रिंट कुठे घेतलं मी आउट ऑफ द लूप घेतलं म्हणून ते माझं इथं प्रिंट होत आहे हे सगळ्यात महत्त्वाचं इथं हे प्रिंट करणं सगळ्यात महत्त्वाचं की माझं लूप काय व्हायला प्रिंट हे आउट ऑफ द लूप आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला प्रिंट अशा प्रकारे नेस्टेड लूप आपल्याला यूज करता येतं अशा प्रकारे नेस्टेड लूप आपल्याला यूज करता येतं तर नेस्टेड लूपचा यूज हे पॅटर्नचे प्रोग्राम सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त यूज केला जातो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पॅटर्न आहे बरोबर मला काय करायचं पॅटर्न तयार तयार करायचा हवाला पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे एक स्टार प्रिंट व्हायला पाहिजे नंतर दोन स्टार प्रिंट हो नंतर तीन स्टार नंतर असे चार स्टार बरोबर नंतर काय नंतर समजा ते बरेच पाच स्टार झाले माझे चार स्टार नंतर पाच सहाशे प्रिंट व्हा एक दोन तीन चार पाच इथं स्टार प्रिंट व्हावा बरोबर आणि इथं काय व्हायले इथं जे आहे ह्या लुकमध्ये आहे दरवेळेस काय व्हायला दरवेळ पाचच स्टार प्रिंट व्हालेत दरवेळेस काय व्हायला पाचच स्टार प्रिंट व्हायला पाच स्टार का प्रिंट व्हायलात कारण इथं माझी व्हॅल्यू फिक्स आहे पाच म्हणून मला दरवेळेस काय पाच पाच स्टार प्रिंट करणार पण ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू मला दरवेळेस काय करायचं काय काय करायची चेंज करायची ही व्हॅल्यू काय झाली पाहिजे सुरुवातीला एक नंतर दोन नंतर तीन नंतर चार नंतर पाच झाले पाहिजे बरोबर मग आता ही व्हॅल्यू मला तर चेंज करता येणार आता आता ही तर म्हणजे नंतर मला प्रोग्राम रन केल्याच्या नंतर ही व्हॅल्यू तर चेंज करता येणार नाही मग मला काय मला याच्यातली व्हॅल्यू माझी दरवेळेस चेंज झाली पाहिजे आता तुम्ही जर लक्ष जर दिलं तर, तर, तर जे, ही जे ही जी व्हॅल्यू आहे याच्यातली व्हॅल्यू सुरातल्या आयमध्ये काय स्टोर राहणार आयमध्ये सुरातला झिरो स्टोर राहणार ते जर बघितलं आपण थोडंसं लोक म्हणजे थोड्या वेळा खाली एक्सप्लेनेशन दिलं तर आयमध्ये सुरातला झिरो स्टोर राहील नंतर आयमध्ये वन स्टोर राहील नंतर आयमध्ये टू स्टोर राहील बरोबर नंतर आयमध्ये थ्री स्टोर राहील नंतर आईमध्ये फोर स्टोअर जर मी समजा इथं पाच जर टाकले इथं इथं मी जर समजा पाच टाकलं तर सुरुवातीला आयमध्ये झिरो स्टोर नंतर वन स्टोर नंतर टू स्टोर नंतर थ्री बरोबर नंतर काय नंतर थ्री इथं बघा सुरुवातीला आयमध्ये काय नंतर वन स्टोर करायचं सुरुवातला दोन स्टोर नंतर तीन स्टोर नंतर तीन चार स्टोर नंतर पाच स्टोअर म्हणजे मला असं करता येतं इथं मला काय करता येतं इथं लक्षात द्या तुम्ही मी काय करणार माझी सुरुवात काय करणार सुरुवात करणार एकपासून पासून सहापर्यंत आणि एक नाही वाढवणार इथं सुरुवातीला आयमध्ये व्हॅल्यू काय स्टोर राहणार वन स्टोर राहणार मग काय मग इथं काय इथं काय होईल मी इथं आय टाकतो बघा सुरुवातीला आयमध्ये वन स्टोर राहिल्या मग इथे काय करणार एकच स्टार प्रिंट करेल एक स्टार प्रिंट करन इथं इथं एक स्टार त्या लाईनला प्रिंट करेल आणि इथे काय करा न्यू लाईनला प्रिंट कर एक स्टार त्या लाईनला प्रिंट केला त्याने बरोबर स्टार प्रिंट करून झाल्याच्यानंतर स्टार प्रिंट करून झाल्याच्यानंतर वर जाणार वर गेल्याच्या नंतर आयची व्हायला एकने इन्क्रीमेंट होईल मी इथे मी एक टाकलं मग एका वेळेला आयची व्हॅल्यू एक इन्क्रीमेंट होईल जे वन होती ती काय टू होईल मग आता आयमध्ये किती स्टोअर झाला आता आयमध्ये टू स्टोर होईल म्हणजे टू स्टोअर झाल्यामुळे तर किती स्टार प्रिंट होतील टू स्टार पेंट होतील एक दोन टू स्टार पेंट झाल्या पुन्हा प्रिंट न्यू लाईन प्रिंट केला पुन्हा वर जाईल आयमध्ये किती व्हॅल्यू नंतर किती स्टोर टू टू जी टू जी व्हॅल्यू होती ती आता किती झाली ती व्हॅल्यू आता तीन होईल बरोबर ती व्हॅल्यू तीन झाल्यामुळे काय आयमध्ये आता तीन स्टोअर राहणार आणि इथं किती स्टार प्रिंट होती तीन असे करत करत नंतर आयमध्ये चार नंतर आयमध्ये पाच म्हणजे जी मला इन्क्रिमेंटल व्हॅल्यू जी मला जी व्हॅल्यू माझी वाढत गेली पाहिजे ती व्हॅल्यू माझी कशामध्ये भेटायल मला आयमध्ये म्हणून इथं मी पाच मिनिट टाकता काय इथं आय टाकायला बघत इथं रन करतो रन मॉडेल क्लिक केलं इथं आणि मला इथं एक दोन तीन चार मला इथे काय भेटले इथं पाच स्टार भेटले आणि हे मला पाचपर्यंत घेऊन जायचं म्हणजे मला तुम्हाला माझे थोडं आपण डिस्कस केलं की सहा म्हणजे काय हा लोक तुमचा पाचला संपणार आहे बरोबर मग इथं पाच पण आता मला किती असं समजा दहाशी दहा जर स्टार पाहिजे असेल वन टू अप अप टू टेन असं मला पाहिजे मी काय टेन टाकतो हा इथं बघा मला अशी दहाची रेंज भेटते या लक्षामध्ये असंच असे तुम्हाला पॅटर्नचे प्रोग्राम करतात त्यासाठी नेस्टेड फॉर कसं काम करतं दिन कसं रिसेट होतं पुन्हा व्हॅल्यू कशी चेंज होती हे कळणं खूप महत्त्वाचं हा व्हिडिओ रिपीट रिपीट बघा जोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ कळत नाही तोपर्यंत हे व्हिडिओ रिपीट रिपीट बघा आणि हे प्रोग्राम करून बघा आणि बॅकग्राऊंडला विचार करा की हे काम कसं करायला त्यासाठी आणि जे तुम्हाला कसं काम केलं आहे काय याच्या अगोदरचा प्रोग्राम तो बघा की आयची आणि जेची व्हॅल्यू रिसेट कशी होती क्लिअर हे आपल्याला असे प्रोग्राम्स करता येतात आता तुम्हाला आय नेस्टेड फॉरचा यूज करून खूप सारे तुम्हाला पॅटर्नचे प्रोग्राम्स पण करतायत पॅटर्न नेशन फॉर यूज करून तुम्हाला असे खूप सारे पॅटर्नचे प्रोग्राम पण करता येतील कसं बघूया आपण आता पॅटर्न प्रोग्राम असं जर टाकलं तुम्ही पायथन तर तुम्हाला इंटरनेटवर भरपूर साऱ्या पॅटर्न्स तुम्हाला भेटतील आणि त्या प्रकारचे पॅटर्न्स तुम्ही ट्राय करायला पाहिजेत आता बघा आपण हा हावाला पॅटर्न टाईप प्रिंट केला हावाला पॅटर्न तुम्हाला असं इनोवर्टेड पॅटर्न पण प्रिंट करता येईल कसा करता येईल बघा यांनी काय केले जशी आयची व्हॅल्यू आपली वाढत चालली यांची आयची व्हॅल्यू काय झाली ह्या ह्यामध्ये काय व्हायला पाहिजे आयची व्हॅल्यू कमीत गेली पाहिजे सुरुवातीला पाच नंतर चार नंतर तीन नंतर दोन नंतर एक नंतर नंतर दोन नंतर एक म्हणजे आयची व्हॅल्यू जशी आपली या केसमध्ये आयची व्हॅल्यू काय व्हावी पाहिजे वाढतली जशी गेली तशी या केसमध्ये उलट व्हायला पाहिजे या केसमध्ये काय व्हायला पाहिजे आयची व्हॅल्यू कमी कमी व्हायला होत गेली पाहिजे मग सिम्पल आहे जे आपण प्रोग्राम केला ना मग त्याला काय करू दिवस पुरू मग सुरुवातीला माझ्या इथं बघा इथं किती व्हाय आयची व्हॅल्यू किती स्टार आहेत दोन दोन चार दोन सहा सहा स्टार आहेत म्हणजे सुरुवातीला माझे किती स्टार प्रिंट झाले पाहिजे सहा स्टार बरोबर आणि सहा सहा शेवटी नंतर काय झालं पाहिजे एक स्टार प्रिंट झाला पाहिजे एकपर्यंत पर्यंत लुकण्याचा म्हणजे इथं काय करणार नाही झिरो आणि हा लुक मला काय रिवर्स पळवायचा एक मी कमी करायचं म्हणून काय करायचं मायनस एक आता बघा ह्याच्यामध्ये आयमध्ये सुरुवात सुरुवात ही ही काय आपली इनिशियल व्हॅल्यू आहे ही इनिशियल व्हॅल्यू कशामध्ये स्टोर राहील तुमच्या आयमध्ये स्टोर राहील आयमध्ये स्टोर राहिल्यामुळे मदत आल्याच्यानंतर जेव्हा इथं काय येईल सहा येईल हे काय केलं सहा स्टार प्रिंट कराल आणि सहा स्टार प्रिंट करून झाल्याच्यानंतर एक न्यू लाईन प्रिंट केलं प्रिंटमुळं पुन्हा वर जाईल

फक्त थोडंस लोकं लावायचं थोडी प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला ते मॅ बॅकग्राऊंडला वर्क कसं कर कळ कर करते हे कळणं खूप महत्त्वाचं बॅकग्राऊंडची त्याची वर्किंग प्रोसिजर कळणं तुम्हाला खूप महत्त्वाची तरच तुम्हाला नेस्टेड फॉर तुमच्या लक्षात येईल बरोबर आता बघा हा हा फुल पिरामिड आपला करायचा हा काय करायचा तुम्हाला फुल पिरामिड प्रिंट करायचा हा फुल पिरामिड प्रिंट करण्यासाठी याच्यामध्ये पण काय याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं मी एक स्टार दोन स्टार तीन स्टार चार स्टार पाच स्टार सहा स्टार बरोबर म्हणजे काय याच्यामध्ये पण सेम हान हा सेम आहे हा आणि हा सेम आहे फक्त काय याच्यामध्ये हे थोडं बघू आपण एक दोन्हीला कसं अप्लाय करायचं दोन्हीचा प्रोग्राम कसा करता येईल सुरुवातीला काय करतो सुरुवातला याला पहिलं साईड करतो माझं कुडून कुठून सुरुवात झाली पाहिजे एकपासून बरोबर कुठपण गेला पाहिजे सात शेवटला स्टा सहा स्टार प्रिंट राहायची आणि वाढत गेला पाहिजे इथं काय गेला पाहिजे वाढत गेला पाहिजे इथं बरोबर एक मी वाढत गेला पाहिजे मी केलं रन मॉडेल करतो इथं या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स वर किती स्टार प्रिंट केले आणि सहा स्टार प्रिंट केले पण याच्या स्टारमध्ये जर बघल्या ह्या जर पॅटनच्या स्टारमध्ये जर बघलं तर काय याच्यामध्ये थोडासा स्पेस आहे आणि तो स्पेस कसा प्रिंट करायला मी मी काय करतो सिम्पल हे जे स्टारच्या स्टारच्या नंतर मला स्पेस प्रिंट करायचं म्हणून काय केलं एक स्पेस देईल जसा स्पेस देईल तर स्टारच्या पुढं काय ऑटोमॅटिक आहे एक स्पेस प्रिंट होऊ जाईल एक एक स्पेस झाला एक एक स्पेस प्रिंट झाला स्पेस स्पेस प्रिंट झाला आता थोडंसं कसं करायला मग ह्या पॅटर्नला ह्या जो हा जो पॅटर्न आहे ह्या पॅटर्नला मला कशामध्ये कन्वर्ट कसं करायचं ह्या पॅटर्नला असं करायचं जर मी काय केलं हा पॅटर्न जर कॉपी पेस केला आणि हा पॅटर्न बरोबर हा जर पॅटर्न नोट पॅटर्न कॉपी पेस केला नाही तर थोडं जर ऑब्झर्व केलं तर बघा खूप सोपा आहे हा दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसायला पण खूप सोपा आहे हा पॅटर्न सर इथं बरोबर थोडंसं बघण्याचा व्ह्यू चेंज करा प्रोग्रामिंगच्या पद्धतीनं बघण्याचा व्ह्यू ठेवा आपला नॉर्मल पर्सनचा बघू नका आता हे माझा असा पॅटर्न प्रिंट झाला याला जरा याला जर मला त्या त्या पिरामिडसारखं असेल मी काय करतो तिथं इथे एक स्पेस देतो बरोबर ह्याच्यावरच्या लाईनमध्ये दोन स्पेस होतो दोन एक दोन याच्यावरच्या लाईन स्पेसमध्ये याच्यावरच्या लाईनमध्ये तीन स्पेस एक दोन तीन ह्याच्यावरच्या लाईनमध्ये चार स्पेस एक दोन तीन चार ह्याच्यावरच्या लाईनमध्ये पाच स्पेस एक दोन तीन चार पाच बरोबर म्हणजे मी जर मी जर वरून जर माझा स्पेस देत देत झालो वरी असं इथं सुरुवातीला हे स्टार प्रिंट करण्याच्या अगोदर इथं जर मी पाच स्पेस दिले हे ही लाईन प्रिंट करण्याच्या अगोदर तर मी पाच चार दिले तीन दिले दोन दिले असे स्पेस जर मी कमी कमी जर करत गेलो तर मला काय भेटेल मला असा पिरामिड भेटेल म्हणजे काय करायचं मला आता <ım Laser> हे हे काय केले काय किती काय नाही म्हणजे काय केले काय प्रिंट केले मी तर स्पेसेस प्रिंट केले म्हणजे मला आता काय करायचं स्पेसेस प्रिंट करायचे पण रिवर्स ऑर्डरमध्ये सुरुवातीला पाच प्रे स्पेस प्रिंट करायचे नंतर तीन करायचे नंतर था, नंतर पाच चार नंतर तीन नंतर दोन नंतर एक नंतर शून्य म्हणजे काय व्हायला पाहिजे माझे स्पेसेस कधी प्रिंट व्हायला पाहिजे ही जी लाईन आहे ही जी स्टारवाली जी लाईन आहे स्टारवाली लाईनच्या अगोदर प्रिंट व्हायला पाहिजे इथं बघूया आपण याच्यामध्ये मला काय चेंज करता येईल आता खूप सिम्पल आहे आता जे स्टारची लाईन जी, जी प्रिंट व्हायची ते कुणामुळे व्हायली आपल्या जे वाच्या लूकमुळे व्हायली बरोबर म्हणजे हे हे जे जेवाला जे लूप आहे याच्या अगोदर ह्याच्या अगोदर काय व्हायला पाहिजे याच्या अगोदर स्पेस प्रिंट व्हायला पाहिजे आणि माझं कर्सर त्याच लाईनला राहून त्याच लाईनला स्टार प्रिंट झाला पाहिजे म्हणून मी काय करते इथं आणि माझं कर्सर त्याच लाईनला राहिलं पाहिजे पण हे सगळ्यात महत्त्वाचं मी जे मी जर स्पेस प्रिंट कर करत गेलो स्पेस मला त्याच लाईनला प्रिंट करायची त्याच लाईनला आणि प्रिंट झाल्याच्यानंतर माझा कर्सर माझा त्याच लाईनला राहिलं पाहिजे बरोबर आणि माझी स्पेस कधी प्रिंट व्हा ह्या इनर लूपच्या अगोदर म्हणून मी काय करतो त्याचा एक टाकतो आणि माझं स्पेस कसे चालेल बघा रिवर्स ऑर्डरमध्ये चल पाच चार तीन दोन एक म्हणून काय करतो मी याला एक इथं पण एक लूप घेऊ फॉर की इन रेंज ते इन रेंज आता मला हा लूप काय करायचा मला रिवर्स फिरवायचा बरोबर म्हणून काय करतो मी की हा जो माझा लूप आहे हा मी काय करणार हा मी स्टार्ट करणार हा मी स्टार्ट करणार सुरुवातीला किती पाहिजे मला पाच स्पेस पाचपासून सॉरी सहापासून 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 आयपर्यंत करतो आणि मायनस वन करतो का ते पण सांगेल तुम्हाला बरोबर हो, प्रिंट आणि तिथे काय करायचं मला स्पेस प्रिंट करायचं म्हणजे इथे काय केलं प्रिंट बरोबर प्रिंट प्रिंट स्पेस आणि स्पेस मला त्याच लाईनला प्रिंट करायचं मला न्यू लाईनला माझं कसं जाऊ द्यायचं नाही म्हणून काय केलं मी ते एन्ड इक्वल्स टू एंड इक्वल्स इथे एम टी टाकली तर आता काय करते बघूया आपण इत एनस एनस पाच कशी प्रिंट स्पेस स्पेस कशी प्रिंट होते बघा इथं आलं आयची व्हॅल्यू काय सुरुवातीला आयची व्हॅल्यू राहील तुमची आयची व्हॅल्यू सुरुवातीला काय राहील वन राहील बरोबर इथं आलं आयची व्हॅल्यू सुरितला काय राहील जसं माझं लूप स्टार्ट होईल लूप स्टार्ट झाला तर म्हणजे आयची व्हॅल्यू काय राहील आयची व्हॅल्यू व्हॅल वन राहील म्हणजे इथं काय सहा येईल आणि इथे आयची व्हॅल्यू जागी काय वन येईल म्हणजे हा लूप सहापासून एकपर्यंत पर्यंत मायनसमध्ये फिरल हा लूप सहापासून एकपर्यंत पर्यंत मायनसमध्ये फिरल म्हणजे किती इथं सहापासून एकपर्यंत पर्यंत म्हणजे किती वेळेस फिरणार पाच वेळेस सहा पाच चार तीन दोन एक पाच वेळेस फिरलं पाच वेळेस यांना स्पेस प्रिंट करेल आणि माझं कर्सर त्याच लाईनला राहील जसं कर्सर त्या लाईन राहील मग खाईल चालू या लूपला येईल मग या लूपमध्ये आयची व्हॅल्यू किती असेल त्याच्याला आयची व्हॅल्यू असेल त्याच्याला वन म्हणजे काय करा वन स्टार प्रिंट करेल आणि इथं काय करेल वन स्टार प्रिंट कराल खाली येईल कंट्रोल पुन्हा आणि इथं न्यू लाईन प्रिंट कराल पुन्हा वर जाईल कंट्रोल आयची व्हॅल्यू आता काय एकची काय होईल दोन व्हाईल आयची व्हॅल्यू तर एकची दोन झाली मग के म्हणजे काय करेल के पुन्हा सुरू होईल पुन्हा इथे सहा येईल याची व्हॅल्यू राहील हा सहापासून आता कितीपर्यंत जाईल दोनपर्यंत सहापासून दोनपर्यंत म्हणजे किती वेळ जाईल आणि ते मायनसमध्ये सहापासून दोनपर्यंत चार वेळेस फिरल रुपा म्हणजे काय करा चार चार स्पेस प्रिंट करेल बरोबर पुन्हा मग काय करेल दोन दिले इथं दोन म्हणजे काय दिले दोन स्टार प्रिंट करेल इथे दोन स्टार प्रिंट करतो पुन्हा इथे न्यू येईल पुन्हा इथं याची व्हायला काय झाली तीन झाली इथं येईल सहा इथं येईल तीन इथं बघा म्हणजे म्हणजे इथं किती आता किती स्पेस प्रिंट कराल कराल आता तीन स्पेस प्रिंट कराल या लक्षामध्ये की हे काय करायला स्पेस ऑटोमॅटिक काय करायला कमी कमी व्हायला तर मी जर रन जर गेलाय इथं झालं माझं पिरामिड तयार आहे सोपं फक्त थोडंसं लॉजिकल विचार करा फक्त थोडंसं लॉजिकल विचार करा इथला स्पेस तुम्हाला कळायला पाहिजे बाबा की इथं काही नाही म्हणजे काही तर स्पेस आहे आणि एक एक रूल लक्षात घ्या हे सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे महत तुमचा प्रेंट तुमचा कुठलाही जो रूल आहे तो याचा प्रिंट करण्याचा पॅटर्नच्या प्रोग्राम हे रूल करणं महत्त्वाचं तुमचं समोर गेलेलं कर्सर तुमचं समोर गेलेलं कर्सर तुम्हाला मागे आणता येत नाही तुम्हाला कर्सर असं समोर नेता येईल स्लॅश डिणं स्पेसनं वगैरे समोर नेता येईल बरोबर पण समोर गेलेलं कर्सर असं रिव्हर्स आणता येणार नाही आणि एकदा खाली गेलेलं कर्सर खाली पण येता येईल तुम्हाला कर्सर पण खाली गेलेलं कर्सर तुम्हाला असं वर आणता येणार नाही बरोबर मग तुम्हाला लॉजिक ते त्याच हिशोबान लावायचं की तुम्हाला कळालं पाहिजे बाबा की माझं जर कसर एकदर एकदा समोर गेलं तर माझं कर्सर समोर गेलेलं कर्सर माझं मागे येणार नाही बरोबर आणि मा खाली गेलेलं कर्सर न्यू लाईनला गेलेलं कसर हे पाठीमागच्या लाईनला येणार आहे हे आपलं रिस्ट्रिक्टेड राहूनच आपल्याला काय करायचं आपल्याला पॅटर्नचे प्रोग्राम करायचे पॅटर्नचे प्रोग्राम असे तुम्हाला इथे खूप सारे पॅटर्नचे प्रोग्राम्स आहेत तुम्ही वेगवेगळे जर पॅटर्नचे प्रोग्राम करसाल तर तुमचं लॉजिक स्ट्रॉंग करण्यासाठी जो असं आपला वर्कशॉपचा पर्पज काय आपला पर्पज आहे लॉजिक स्ट्रॉंग करणं बरोबर मी काय करेल लिस्ट पाठवतो तुम्हाला पॅटर्नच्या प्रोग्रामशी आणि तुम्ही जेवढे जास्त पॅटर्नचे प्रोग्राम करसाल भले तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल तरी चालते पण पॅटर्नचे प्रोग्राम मन नाही करण्याचा प्रयत्न करा जेवढा जास्त वेळ लागेल तुम्हाला तेवढा जास्त तुम्हाला तुमचं लॉजिक हे डेव्हलप होत जाणार क्लिअर काय करू आपण आता पण आपण ह्याच आता थांबूया नेक्स्ट एखाद्या आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण काय करू पॅटर्नचे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करूया क्लिअर आता काय झालं आपण इथलं नेस्टेड फॉर बघितलं नेस्टेड फॉर कसं काम करते हीच पण बघितलं क्लिअर असे तुम्ही वेगवेगळे पॅटर्नचे जर प्रोग्राम जेव्हा करसाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा की तुमचं जे लॉजिक आहे हळूहळू काय होतं हळूहळू तर स्ट्रॉंग होईल आता काय केलं बघा यांनी आता हे रिवर्स पिरामिड केला रिवर्स पिरामिड बरोबर रिवर्स पिरामिड कसा रिवर्स पिरामिडमध्ये बघा इथं याची जे आपण आता हा जो पिरामिड याला काय केला इन्वर्ट केला इन्वर्ट म्हणजे काय जे जे स्टार आहे असे याच्यासारखं सहा आपण प्रोग्राम सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे काय करत गेलं फक्त स्टार कमी कमी करत गेलं स्टार कमी म्हणजे याला काय करायचं मला मी इथं काय करणार इथं बघा त्याची माझे जे स्टार माझे वाढत हे वाढत जे चालेल ते मी काय करणार इथं उलटं करतो सात करतो इथं इथं आणि इथं एक करतो कारण माझा उलटा फिरूल फिरवायचा मला मला मॅक्झिमम स्टार काय इथं मायनस वन बरं इथं काय करायचं मायनस वन इथं बघू आपण रन करताना आता मी काय केलं फक्त मी म्हणजे याशी चेंज केली झाला माझा इन्व्हर्ट लूप मला तर कुठपर्यंत झिरो पण घेऊन जावं लागणार आता लूप माझा आता माग माझा काय झाला झिरो पण घेऊन जावं लागेल इथं फक्त मी काय केलं वरचे ते फक्त लूपमध्ये रिवर्स फिर फिरवलं मला आता वरचं लूप म्हणजे ते आयची वेळ काय राहणार सात राहणार म्हणजे सात म्हणजे सहापासून सातपर्यंत म्हणजे काही ते एक पण स्पेस प्रिंट करणार नाही खालच्या लाईनला जेव्हा येईल खालच्या लाईनला जेव्हा येईल तेव्हा काय केलं त्याने असे सात स्टार प्रिंट केले एकानंतर एक बरोबर एकानंतर एक काय केलं सात स्टार प्रिंट करा क्लिअर म्हणजे इथून मला सातपासून मला सुरुवात करून करू लागेल माझी सातपासून करू लागली इथं रन रनमॉडेल एलक्षामध्ये इथून मला सुरुवात दिसत झाली की असे माझे रिवर्स मला इन्व्हर्ट लूप करतायत मला असे पॅटर्न असे इन्वर्ट करतायत फक्त कळालं पाहिजे मग सातपासून सात सातपासून पासून सातपर्यंत म्हणजे आयची व्हॅल्यू काय आहे सुरुवातीला सात बरोबर इथं पण सात येईल आणि इथं पण सात येईल म्हणजे सातपासून सात म्हणजे पर्यंत बनत म्हणजे काय सात हा सातपेक्षा लहान आहे का नाही म्हणजे कंडिशन फॉल्स होईल म्हणजे एक पण स्पेस प्रिंट केला पाहिजे एक पण तीस स्पेस प्रिंट केला नाही आहे पण खाली आलो खाली आल्या इथं काही सात येईल म्हणजे इथं काय करायला सात आल्यामुळे काय केलं सात स्टार प्रिंट सॉरी सात आल्यामुळे काय करणार करणारं सहा स्टार प्रिंट करणार सात स्टार प्रिंट करेल तर दोन चार इथं काय केले सात स्टार प्रिंट केल्यानंतर वर गेले एक न्यू लाईनला आलं पण आता काय झालं ती मायनस म्हणून सहा झाली आणि सात पासून सहापर्यंत म्हणजे काय ते एक स्पेस प्रिंट करेल एक स्पेस प्रिंट केला बघा असं करत करत त्याने काय केलं रिवर्स लूप आपण रिवर्स पिरामिड यानं प्रिंट केला असे तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स करू शकता बोला आता हा वाला पॅटर्न बघा तुम्ही हावाला पॅटर्न ऑब्झर्व करा हा कुठला हा वाला आता बघा यांनी काय केलं की इन्व्हर इनव्हर्ट पिरामिड घेतला आणि दोन पिरामिड काय केले आणि एकत्र केले आता हे तुम्ही असं करण्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा दोन पिरामिड काय केले त्यांनी एकत्र केले एक स्थळवाला पिरामिड आणि एक इन्व्हर्टेड पिरामिड एकत्र करून त्यांनी त्याच यूज बनवला बरोबर हे अशी अशी पॅटर्नचे प्रमाणात मला करता येईल पाहिजे ते खूप सोपा आहे इथे काय तुम्हाला दिसतं थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं पण खूप इझी आहे काय करायचं माझ्याकडे ऑलरेडी माझा इन्व्हर्टेड पिरामिड तर माझा प्रिंट व्हायला असं उलटावाला मला काय करायचं त्याच्यानंतर याच्यानंतर हेच मी काय करणार हेच लूप माझं कॉपी करायला इथं कॉपी केल्याच्यानंतर याच्यानंतर काय करा मला सरळ सरळवाला लूप जे आहे माझा सरळ म्हणजे जे जे सरळवाला पिरामिड प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो इथं आपली सुरुवात करून करणं आपली सुरुवात करणं एक एकपासून पासून सातपर्यंत एकपासून पासून सातपर्यंत आणि काय करलं इथं इथं मायनस वनच्या जागी प्लस वन हा माझा उलटा पिरामिड प्रिंट करेल आणि हा माझा सरळ हे जे लूप आहे माझा आहे सरळ पिरामिड प्रिंट करेल इथं बघूया आपण दोन फक्त मी काय केलं दोन रुपये एकत्र केली तर माझं हे तुम्हाला असं म्हणजे पॉच भरते या लक्षामध्ये फक्त काय केलं बघ दिसताना किती कॉम्प्लिट दिसलं पण आपण काय केलं इझी केलं आपला इनोट पिरामिड कसा प्रिंट करायचा हे पण कळालं आणि रिवर्स कसा कळायचं हे पण दोन्ही एकत्र केल्याच्यानंतर मी माझा हा पॅटर्न तयार झाला या लक्षामध्ये की नेस्टेड फॉर या अशा प्रकारसाठी प्रकारासाठी भरपूर यूज केला जाते आणि असे भरपूर पॅटर्न आहेत तुम्ही तुमचं डोकं लावू लाव तुमचं थोडंसं डोकं यूज करून तुम्ही असे वेगवेगळे तुम्ही पॅटर्न्स तयार करू शकता आणि जेवढे जास्त तुम्ही पॅटर्नचे प्रोग्राम कराल तुम्ही तेवढा जास्त तुमच्या नेस्टेड फॉरचा कन्सेप्ट क्लिअर होईल नेस्टेड फॉर बरोबर तुमचं लॉजिक स्ट्रॉंग होईल तुमच्यामध्ये प्रॉब्लेम करण्याची ॲबिलिटी येईल आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असते प्रो प्रोग्रामिंग स्किलमध्ये लक्षात आपण काय बघितलं आता नेस्टेड फॉर बघितलं नेस्टेड फॉर बरोबर आपल्याला काय बघायचं आता एक नेस्टेड फॉर झालं फॉर झालं आणि वॉइलमध्ये मी काय म्हटलं जेव्हा मी वॉइलचा जेव्हा मी लुपिंग स्टेटमेंट बघत होतो त्याच्यामध्ये दोन लुपिंग स्टेटमेंट असतात कुठल्या आपल्या पायथरमध्ये दोन लुपिंग स्टेटमेंट आहेत पहिले काय फॉर आहे लुपिंग स्टेटमेंट्समध्ये काय होतं एक होतं फॉर दुसरं काय होतं वॉइल याचा पण पर्पज काय की नंबर ऑफ लाईन रिड्यूस करणं याचा पण पर्पज काय असणार नंबर ऑफ नंबर ऑफ लाईन रिड्यूस करणं पण व्हाईल क फॉर कधी यूज करा व्हाईल कधी यूज करा हे बघूया आपण बरोबर हे कसं बघायचं मग आता आपण का काय आपण स्टार्ट करणार आहोत व्हाईल लूपला स्टार्ट करणार आहोत व्हाईल लूप बरोबर वाईल लूपला स्टार्ट करणार आहोत व्हाईल लूप कसं काम करते हे बघूया फॉर तुम्ही जर उपन फॉरचा जर मराठी मिनिंग जर काढला फॉरचा जर मिनिंग मराठी जर काढला तर फॉरचा मिनिंग काय तसा साठी बरोबर फॉरचा मिनिंग काय साठी आणि वॉइलचा जर मी मराठी मिनिंग काढला वॉइलचा जर मराठी मिनिंग काढला तर काढेल तोपर्यंत याचा मिनिंग तो तोपर्यंत असं काही त्याचा मीनिंग तो तोपर्यंत बरोबर साठी म्हणजे आता म्हणजे फॉर्म कधी यूज करायचा बघायचा फॉर्म म्हणजे कधी यूज मला जर मला जर फिक्स माहीत असेल की मला दहा वेळेस लूप फिरवायचा मला पाच वेळेस लूप फिरवायचा माझा फॉर लूप दहासाठी फिरवायचा अकरासाठी फिरवायचा नऊसाठी फिरवायचा जेव्हा माझं यू नो वेन यू नो एक्झॅक्ट एंड एक्झॅक्ट एक्झॅक्ट एंड व्हॅल्यू ऑफ लूप म्हणजे तुम्हाला दहासाठी फिरवायचा पाचसाठी फिरवायचा तेव्हा काय यूज करा तेव्हा तुम्ही यूज करा फॉर लूप अँड वेन यू डोंट नो व्हेन यू डोंट नो बरोबर व्हेन यू सॉरी तर नो राहिलं माझं वेन यू नो अँड व्हेन यू डोंट नो एक्झॅक्ट एंड अशा वेळेस काय यूज करायचं एक्झॅक्ट एंड अशा वेळेस यूज करायचं वाईड लूप जर तुम्हाला एक्झॅक्ट एंड माहीत जर नसेल तर तुम्ही काय यूज करू शकता वाईड लूप यूज करू शकता कसं ते एक्झाम्पल सांगतो आता मला काय माहिती इथं बघा थोडं थोडा वेळा खाली पाटण्याचा प्रोग्राम बघला होता इथं मला माहीत आहे की माझा लुप कितीला सात लाख सुरू करायचा झिरोला संपवायचा एक लाख सुरू करायचा तर सातला संपवायचा इथं मला माझ्या लूपचं काय एक्झॅक्ट एंड माहीत आहेत पण अशा बऱ्याचशा सिच्युएशन असतात या सिच्युएशनमध्ये मला माझा लूप कधी एंड करायला कळणार कळतच नाही ते टोटल डिपेंड असतं युजरच्या इनपुटवर मला आता समजा मी एक प्रोग्राम केला की बाबा की मला काय करायचं मला करायचं फॉर फॉर आय इन रेंज आय इन रेंज काय केलं मी तर आता मी ते केलं पाच मला पाच वेळेस हाय प्रिंट करायचं माहिती आहे मला पाच वेळेस काय करायचं हाय प्रिंट करायचं यावेळेस मला एक्झॅक्ट नंबर माहीत आहे की मला किती वेळेस हाय प्रिंट करायचं मला पाच वेळेस म्हणून मी काय यूज केलं मी यूज केलं मी काय केलं सिम्पल फॉर यूज केलं बरोबर मला याचं कारण एक्झॅक्ट मला मला एंड माहीत आहे बाबा की मला पाच वेळेस हाय प्रिंट करायचं पण आता मी जर तुम्हाला तुम्हाला असा प्रोग्राम जर म्हणला बाबा मी मला काय सांगितलं असा प्रोग्राम सांगितला की असा करा, प्रोग्राम कराल असा इथ जोपर्यंत युजर के टाईप करत नाही असं जोपर्यंत युजर के टाईप करत नाही तोपर्यंत काय हाय हाय प्रिंट करत चला इथे लक्षात घ्या जोपर्यंत युजर के नावाचं इनपुट देत नाही के इनपुट देत नाही तोपर्यंत काय करत चला हाय प्रिंट करत चला राईट अ प्रोग्राम राईट अ प्रोग्राम टू प्रिंट हाय टू प्रिंट हाय हाय टील अँटील टील यूजर एंटस यूजर एंटर केंटील युजर प्रेस के की अँटिल यूजर प्रेस के के नावाचं कॅरेक्टर जो पण के नावाची के जोपर्यंत पण युजर टाकणार तोपर्यंत काय करायचं अँटिल युजर युजर प्रेस के के की बरोबर जो पण युजर के नावाची की प्रेस करत नाही तोपर्यंत काय काय प्रिंट करायचं तोपर्यंत हाय प्रिंट करायचं आता मला सांगा तुम्हाला माहीत आहे का युजर कधी के प्रिंट करेल युजर नाही का दहा हाय प्रिंट झाल्याच्यानंतर पण केची के की प्रेस करू शकल बरोबर किंवा पाच हाय झाल्याच्यानंतर पण प्रेस करू शकत अशा वेळेस तुम्ही सांगू शकत नाही बरोबर अशा वेळेस तुम्हाला एक्झॅक्ट एंड जेव्हा माहीत नसतं तेव्हा तुम्ही काय यूज करणार तेव्हा तुम्ही यूज करणार वाईल्ड लूप बरोबर मोबाईल लूप कधी यूज करा जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट एंड जेव्हा माहीत नसेल तेव्हा यूज करायचं वाईल्ड लूप हे लक्षात मोबाईलचे वाईलचा सिंटॅक्स कसा असतो बघा वाईलचा सिंटॅक्स कसा असतो इथं बघूया आपण वाईलचा सिंटॅक्स काय नाही व याचं जे आहे इनिशिलायजेशन आपलं कसं होतं फॉरचं कसं होतं इनिशियायशन मधामध्ये सगळं बरोबर फॉर फॉर आणि हे कम्पेअर करू आपण फॉर फॉरचं इनिशिलायशन कसं होतं फॉरचं फॉर आय इन रेंज याची रेंज आपलं या फॉरचं सिंटॅक्स आहे बरोबर त्याच्यामध्ये काय होते आपली इनिशियल व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू इनिशियल व्हॅल्यू याच्या इथं काय होतं एंड व्हॅल्यू आणि इथं काय होतं स्टेप स्टेप म्हणजे काय कितीने वाढवायचं कितीने कमी करायचं आपलं फॉरचं होतं आणि इथे काय केलं तर प्रिंट काय ते स्टेटमेंट असतं बरोबर पण वॉइलचं जे आहे आता हे काय हे काय हे सिंटॅक्स कशाचं आहे फॉरचा सिंटॅक्स आहे फॉरचा सिंटॅक्स आता मला काय वॉईलचा सिंटॅक्स बघायचा मला वॉइलचा सिंटॅक्स वॉईलचा सिंटॅक्स बघायचं आता जे इनिशिलायशन आहे आय याचं वॉईलचं ते लुपच्या बाहेर असतं जसं की आय इक्वल्स टू झिरो आता इथे इनिशियल काय केलं म्हणजे आयची व्हॅल्यू काय म्हणजे बाय याच्या बाहेर आहे लुपच्या बरोबर याचे इनिशियल व्हॅल्यू काय राहणार इथं बाहेर राहणार इनिशियल व्हॅल्यू याचं इनिशियल कुठे इथे राहील इनिशियल लूपच्या बाहेर राहील लूपच्या अगोदर राहील इनिशियल वॉइल बरोबर आणि जे एंड जे आहे त्याचा लूपच्या मदत राहील किती कितीपर्यंत यायचा काय न्यायचं त्याचा एंड मदत राहील आणि जे स्टेप जे आहे ते कुठं राहील मधामध्ये इथं राहील इथं कुठे स्टेप्स राहतील याच्या बरोबर आणि इथं काय ते मला एखादं स्टेटमेंट एखादं प्रिंट वगैरे त्या लक्षामध्ये असं काम इनिशियल व्हॅल्यू तुमच्या ऑइलच्या बाहेर राहील ऑइल कीवर्ड यूज करायचा एंड मलाच राहतो आणि जे काय इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करायचं ते लुकच्या मधामध्ये करायचं मला म्हणजे सिम्पल जर प्रोग्राम केला फॉर म्हणजे काय करायचं मला की पाच नंबर प्रिंट करायचे मला काय करायचं झिरो टू फोर नंबर प्रिंट करायचे वन टू थ्री फोर असे नंबर प्रिंट करायचे मला हे आउटपुट काढायचं युझिंग फॉर आणि वर्ल्ड कसं होते बघा आता इथ इथं जर टाकलं मी इथं थोडासा हा प्रोग्राम साईडला ठेवू आपण नवीन अशा प्रोग्राम करूया सेम प्रोग्राम करतो फॉर आणि वाईल फॉर अँड वाईल म्हणून का करायलो कारण मला इथं दोघाचं कंपॅरिझन जर केलं तर मला लवकर माझा कन्सेप्ट लक्षात येतो म्हणून मी काय काय पण काय पण कंपॅरिझन दाखवायला की हाच प्रोग्राम व्हाईलमध्ये कसा होतो आणि तोच प्रोग्राम फॉरमध्ये कसा होतो पण सेम जागी सेम प्रोग्राम करायची नाही फक्त कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण करतो आहे बाकी काही नाही फॉर आय इन रेंज फॉर आय इन रेंज आई इथं माझी सुरुवात कुठून झाली झिरोपासून म्हणजे याची इनिशियल काय इनिशियल सुरुवात आय सी वेल इनिशियल काय होईल तर झिरो स्टार्ट सेट होईल नंतर मला एंड माझा पाचला आहे आणि इन्क्रीमेंट किती किती नेल एक ने इन्क्रीमेंट होईल आणि इथे केलं प्रिंट बरोबर इथे केलं प्रिंट आणि इथे काय केलं नंबर प्रिंट झाला आता जो नंबर काय तो कशामध्ये स्टोड तुमच्या आयमध्ये सेम प्रोग्राम खाली करतो मी बरोबर आता काय करतो आयची व्हॅल्यू स्टो इथं काय करतो झिरो सेट केला इनिशिल व्हॅल्यू सेट झाली इथं नंतर व्हाईल तर व्हाईल इथं मला कंडिशन द्यावं लागते आता कंडिशन इथं इथं जरी दिली नाही तर इथे इनडायरेक्ट कंडिशन काय की आयची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू जोपर्यंत पाचपेक्षा कमी आहे बरोबर आयची व्हॅल्यू जरी जरी आपण इथं कंडिशन दिली नाही तरी इंडायरेक्टली काय आहे बॅकग्राऊंडला कंडिशन आहे काय कंडिशन आहे बाबा आपण त्या दिवशी डिस्कस केलं तर फॉर कन्सेप्ट फॉर एक्सप्लेन करताना आपण डिस्कस केले की तिचं कंडिशन नाही म्हणजे काय असते जेव्हा इथं पॉझिटिव्ह नंबर पॉझिटिव्ह वन असते तेव्हा काय असते कंडिशन असते की बाबा तुमचं वेरिएबल इथं समजा त्याची कंडिशन आहे आय इज लेस दॅन फायव्ह दरवर्स चेक करा की तुमची जे वेरिएबलची व्हॅल्यू आहे ती ह्या एंड व्हॅल्यूपेक्षा कमी आहे का इथं कंडिशन नाही म्हणजे इंडायरेक्टली ते कंडिशन असते बॅकग्राऊंडला कुठली कंडिशन असते की आय इज लेस दॅन फाईव्ह या एंड व्हॅल्यूपेक्षा कमी आहे का तेच कंडिशन काय असते इथं आपण अप्लाय टाकावं लागतं मी इथे टाकणार गणेश आय इज लेस दॅन फाईव इथे चेक करू बाबा की आयची व्हॅल्यू पाचपेक्षा कमी आहे का जर कमी असेल जर कमी असेल तर काय कर प्रिंट आय आए। आयची व्हॅल्यू प्रिंट कर बरोबर हे काय करायला हे व्हॅल्यू काय करायला हे हे काय करायला आयची व्हॅल्यू एकनी वाढवायला बरोबर इंडायरेक्टली आयची व्हॅल्यू काय करा एकनी वाढवायला पण हे आपल्याला इथे काय करायचं वाढवावं लागलं आय इक्वल्स टू जी काय आयची एक्झिस्टिंग व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय कर एक एक वाढवत राहा आय इक्वल्स टू आय प्लस वन दोघाच्या मधात काय टाकतो दोघाच्या मधात एक टाकतो त्याचं लाईन टाकतो प्रिंट ते वर वरचं माझं जे आउटपुट राहील ते कशाच राहिलं आउटपुट माझ्या फॉरचं आणि खालचं जे आउटपुट राहिला ते कशाच राहिलं तुमच्या ऑइलचा फॉर आणि ऑइल झालं ते बघा दोघाचं पण सेम आलं आउटपुट दोघांचं पण सेम आलं हे फॉरचं आणि ऑइलचं दोघांचं पण सेम लक्षामध्ये फक्त त्याचं इनिशिलायझेशन याचं कसं असतं इनिशिलायझेशन एंड आणि इन्क्रीमेंट सगळं एका लाईनमध्ये असे पण तसं नाही याचं ऑइल इकडं बरोबर येतो या रक्षामध्ये याचं इनिश इथं जाणार होणार आणि एंड व्हॅल्यू तर तुम्ही इथे ठरवली आणि याचं इन्क्रिमेंट डिक्रीमेंट कुठं करणार तुम्ही इथं करणार वाईल मध मधामध्ये या आतमध्ये कराल नंतर आणि तुमचं जर तुम्हाला इन्फानाईट लूप जर बनवायचा असेल इन्फानाईट लूप इन्फानाईट लूप म्हणजे काय इन्फानाईट वर्ड कुठला आहे इन्फानाईट लक्षात ठेवा जर तुम्हाला इन्फानाईट इन्फानाईट जर लूप बनवायचा असेल इन्फानाईट लूप इन्फानाईट म्हणजे काय कधी न संपरा संपणार आनंद बरोबर त्याचा लुप्स बना सांगा तुम्हाला त्यासाठी वाढील काम राहील कसं बघू आपण मी काय करतो इन्क्रीमेंटच करत नाही सुरुवातीला आयची व्हॅल्यू काय असेल आयची व्हॅल्यू झिरो असेल आणि झिरो हा पेक्षा लहान आहे का आहे मग आय ची व्हॅल्यू काय होईल सध्या त्याला झिरो प्रिंट होईल आता इथे इन्क्रीमेंट केलं काय वाढ काहीच केलं नाही मी तो डायरेक्ट वर जाईल डायरेक्ट आता आयची व्हॅल्यू चेक केलं आय आय आयची व्हॅल्यू सर आणखी मला काय झिरोच राहणार झिरो पाच पेक्षा कमी आहे का तर आहे पुन्हा झिरोच होईल म्हणजे आय ची व्हॅल्यू शेवटपर्यंत काय झिरोच राहिली आणि हे काय करेल ते प्रिंट करत जाणार कारण हे कधी कधी थांबल जेव्हा लूप लूप कधी थांबल आयची व्हॅल्यू जर पाच झाली आयची व्हॅल्यू जर पाच झाली तर तेव्हा लूप थांबेल पण आयची व्हॅल्यू पाच व्हायली का इथं आपण कुठं ती व्हॅल्यू वाढवालो का वाढवत नाही आहे तर आयची व्हॅल्यू कधीच पाच होणार नाही आणि आयची व्हॅल्यू कधीच पाच झाली नसल्यामुळं काय होणार हे वाढ हे प्रिंट होतच जाणार इथे लक्षात घ्या मॉडेल काय बघा काय झाले इन्फा लूप झाले प्रिंट होत चाल होत चालले सगळं प्रिंट होत चालले असं किती पण प्रिंट प्रिंट होत जाणार याला म्हणतात इन्फा नाईट लूप कंट्रोल सी जर दाबलं मिळते माझं लुप थांबली इथं या लक्षामध्ये म्हणून आपण काय लिहितो म्हणून आपण इचलित बाबा की आय इक्वल्स टू आय प्लस वन म्हणजे जी करंट व्हॅल्यू जी आहे आयची वाल पर का ते काय आहे ते काय करायची एक वाढवायची म्हणजे वाढत वाढत गेल्यानंतर कधी ना कधीतरी तुमच्या पाचपर्यंत पोहोचवल आणि ते कधी ना कधी तरी लूप थांबल जर ती वाढवली नाही तर काय होईल ते मग आपला इन्फानाईट लूप होईल ते काय होईल इन्फानाईट लूप या लक्षामध्ये हे आपण फक्त वाईल्ड लूप कसं काम करतं हे आपण बघितला प्रोग्राम वाईल्ड लूप कसं ॲक्च्युअल काम करतं हे आपण ह्यासाठी प्रोग्राम बघितला पण व्हाईलची ॲक्च्युअल वर्किंग अशी आहे का तर व्हाईलला हे अशा पर्पजसाठी यूज करत नाही जे काम फॉरन कर करू शकता आणि ते काम फॉरनच करायचं आणि जे काम व्हाईल हो होतं ते काम व्हाईलनेच करायचं बरोबर असे खूप सारे रिअल टाईम तुम्हाला प्रॉब्लेम येतील त्या प्रॉब्लेमच्या वेळेस तुम्हाला व्हाईल यूज करणं तुम्हाला यूज करावं लागेल अशा वेळेस या लक्षामध्ये तर मग जसं की हा प्रॉब्लेम आला हा प्रॉब्लेम की माझा हा प्रॉब्लम जो आहे तुम्हाला काय करायचा युजर जोपर्यंत के कि के की प्रेस करत नाही तोपर्यंत काय करायचं तोपर्यंत हाय प्रिंट करत जायचं आता मला तर माहीत नाही बाबा की युजर कधी के प्रेस के की प्रेस करेल तो सुरुवातीलाच काही प्रेस के, के प्रेस करू शकतो किंवा दोन हायप्रेंट केल्याच्यानंतर काही के प्रेस करू शकतो किंवा तीन हायच्यानंतर काही प्रेस करू शकतो किंवा पंधरा झाल्याच्यानंतर काही प्रेस करू शकतो एक्झॅक्ट मला आता इथं एंड माहीत नाही आहे लूपचा अशा वेळेस तुमचं वाईल्ड लूप हे परफेक्ट बसले या या ठिकाणी कसं बघूया चला मी काय करतो एक, एक सिम्पल व्हेरिएबल बनवतो एक सी नावाचं सीमध्ये सुरुवातला एक एम टी स्ट्रिंग ठेवून टाकतो अशी एम टीवाली बरोबर सीमध्ये काय केलं एक एम टी ब्लँक स्पेस ठेवून टाकला आणि इथं काय करतो ऑइलमध्ये चेक करतो सी सी सीमधली व्हॅल्यू चेक करतो बाबा की ऑइल सी इज नॉट इक्वल्स टू ए इज नॉट इक्वल्स टू सिम्बॉल आपल्याला माहिती आहे आपण ऑपरेटर बघताना बघितलं होतं इज नॉट इक्वल्स टू स्मॉल के जो आता याचा या मी याचा ह्या कंडिशनचा अर्थ काय होतो जर तुमच्या के सीची व्हॅल्यू सी म सीची व्हॅल्यू सी नॉचमध्ये जर समजा सीची व्हॅल्यू जर के नसेल तरच सीची व्हॅल्यू जर के नसेल तरच काय होईल तरच हे लूप एक्झिक्यूट होईल तरच हे म्हणजे कंट्रोल जे आहे तुमचं कंट्रोल या लूपच्या मधामध्ये येईल आणि काय प्रिंट करेल एक तर प्रिंट करेल हाय एक प्रिंट करेल हाय बरोबर या लक्ष्यामध्ये आता काय ची केलं मी सुरवातीला सी टाकलं सी सुरुवातीला काय केलं मी सी टाकलं बरोबर सी सीमध्ये सीमध्ये काय केलं मी के सुरातला एम टीच टाकलं hmm. सुरुवातीला काय टाकलं सीमध्ये मी एम टी टाकलं मग सीमध्ये के असेल का सीमध्ये के नसणार आहे सीमध्ये मी ते चेक केलं बाबा की सीमध्ये के नाही आहे का मग सीमध्ये के राहणार नाही कंडिशन माझी ट्रू झाली आणि काय प्रिंट केलं हाय प्रिंट केलं बरोबर आता मग याच्यामध्ये मला काय करू लागलं याच्यामध्ये मला मी जर असं जर ठेवलं असं जर ठेवलं आणि तर रन केलं तर हे पुन्हा काय झालं हे पुन्हा इन्फानाईट लूप झालं कारण तुमच्या शेवटपर्यंत सीमध्ये काय राहिलं सीमध्ये एम टी चालू राहिलं सीमध्ये के राहिलं का नाही राहिलं म्हणून ते काय करणार कंटिन्यू हाय स्प्रिंट करणार कधी ना कधी आपल्याला सीमध्ये के जावं लागेल के कुणाकडून जायचं मला ही सीमध्ये व्हॅल्यू कोणाकडून घ्यायची मला युजरकडून घ्यायची युजरकडून घ्यायची मी आपल्याला काय यूज करतो आपण इनपुट म्हणजे दरवेळेस मला काय करायचं दरवेळेस काय करायचं मला युजरकडून व्हॅल्यू घ्यायची आणि ती व्हॅल्यू मला सीमध्ये स्टोर करायची आणि सीमध्ये व्हॅल्यू दरवेळेस मला चेक करायची आता बघूया कसं करता येईल ते सांगतात मला त्याला सी आमली व्हॅल्यू कशी करावी मी काय करतो सी इक्वल्स टू सेम व्हेरियबल घेतला इथं इथे सेल सेम व्हेरियबल घेतला सी इक्वल्स टू इनपुट इनपुट म्हणजे काय करा मी याच जे बघा इनपुट म्हणजे काय बाई फॉर्म कशामध्ये घेतलं स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये घेईल इथं काय करेल इथं इथं सी सुटल्या काय सी सीची व्हॅल्यू काय एम टीस एमटीच इथं वाईड लूप स्टार्ट होईल वाईड लूपमध्ये त्याला दिसलं बाबा की वाईल्ड लूपमध्ये की आहे का वाईल्ड लूपमध्ये की नाही वाईल्ड लूपमध्ये काय एम टी आहे म्हणजे ही कंडिशन काय होईल माझी ही कंडिशन ट्रू होईल हाय प्रिंट करेल हाय प्रिंट केल्याच्यानंतर इथं काय करेल वेट कराल युजरच्या इनपुटचा युजरनं जसं मग एखाद्या दुसरं कॅरेक्टर टाकलं तर ते कॅरेक्टर कशामध्ये स्टोर होईल सीमध्ये युजरनं टाकलं बाबा की ए टाकलं तर ए कशामध्ये जाऊन स्टोर होईल सीमध्ये सीमध्ये के असेल का सीमध्ये के राहणार नाही <stubiner> के राहणार म्हणजे काय कंडिशन अगदी इंट्रो झाली पुन्हा हाय प्रिंट केलं पुन्हा इनपुट चेक करेल पुन्हा सीमध्ये युजरनं टाकलं समजा एन टाकलं तर एन के असेल का पुन्हा चेक करेल बाबा की सीमध्ये के आहे का मग सीमध्ये के राहणार नाही मग ते युजर काय करेल मग ते हाय प्रिंट करायचं जाईल इथं बघा आता काय हाय प्रिंट गेलंच सुरुवातीला सीमध्ये काय एम टी एस ते के राहणार म्हणजे हाय प्रिंट केलं मी काय टाकलं ए टाकलं बरोबर नंतर बी टाकलं नंतर सी टाकलं नंतर डी टाकलं ए टाकलं तरी पण काय करा हायप्रिंट चला तर मी कुठलीही प्रेस मी स्पेस जरी प्रेस प्रेस करत गेलो मी बघा काही जरी प्रेस करत गेलो माझं काय व्हायला प्रिंट व्हायला येतं बरोबर जसं मी के प्रेस कराल जसं मी के प्रेस करून एंटर दावाल तर माझं लूप काय झालं तर संपलं कारण की बघा आता यस हे यस हे डी हे डी व्हॅल्यू कशा सीमध्ये चलयात सीमध्ये चलल्यान सीमध्ये काय झालं ती कंडिशन ट्रू व्हायला बाबा की सीची व्हॅल्यू के नाही जसं सीमध्ये के जाईल जसं सी इथं के मग का के इज नॉट इक्वल के मग कंडिशन काय वाहिली ती के इज नॉट इक्वल टू के आहे का इथं बघू आपण के म्हणजे असं नंतर शेवटी काय तिथे केमध्ये काय के इज नॉट इक्वल टू के आहे का इज नॉट इक्वल टू के आहे का इथं असं आहे ना ते कंडिशन ती कंडिशन असेल होता इथं काय ट्रू इथं काय सॉरी इथं काही फॉल्स फॉल्स झाल्यामुळे काय होईल ते मग लुप सुरू होईल का मध्ये कंट्रोल येईल का ते येणारच नाही मग पुन्हा येऊन पुढे का नाही येणार माझा लूप संपला पण मी समजा इथं काय राहिली जे इथे माझ्या सुरुवातीला एम टी आहे इज नॉट इक्वल टू के इज नॉट इक्वल टू के बरोबर इज नॉट इक्वल टू के दिसायला इथं आज जर केली तर काही बरोबर आहे तुमचं एम टी काय ट्रू होणार आहे हे आणि के सेम आहे का तर नाही आहे कंडिशन बरोबर आहे इज नॉट इक्वल तुम्ही चेक करू बाबा इक्वल नाही आहे का तर इक्वल नाही आहे ते इथं काय चेक करून मी के इक्वल नाही आहे का म्हणजे इक्वल आहे कंडिशन ट्रू झाली तसंच मी समजते ए चेक केलं इथे ए ए केच्या इक्वल नाही आहे इज नॉट इक्वल म्हणजे का इक्वल नाही आहे का इक्वल नाही आहे का इथं काही केलं ए इज नॉट इक्वल टू के इक्वल नाही आहे का इक्वल नाही येते बट ट्रू बरोबर म्हणून काय केलं म्हणून आपलं लूप जोपर्यंत युजर के प्रेस करत आहे तोपर्यंत काय करणार ते असं प्रिंट झालं काही टाका स्पेस टाका टाका काही ते प्रिंट होणारच नाही जसं के टाकलं तसं काय टाकलं एंटर मी काय केलं सुरुवातला आलेलंच के प्रेस केलं मी तर आलेलंच के प्रेस केलं मग सुरतलाच के हाय इदच प्रिंट केलं असं आता हे जेव्हा आता मला काय मी तर मला एक्झॅक्ट माहित नाही की बाबा माझा एंड कुठं होणार आहे तर अशा वेळेस काय यूज केलं मी अशा वेळेस यूज करा वाईल लोक वाईल्ड लूप तुम्हाला हे अशा कामासाठी भरपूर जास्त तो डायनामिक लूप म्हणू शकतो आपण बरोबर याची एंड तुम्हाला माहीत नाही याचा एंड कोणावरच माहीत राहणं अशा वेळेस तुम्ही वाईल्ड लूप हे जास्त चांगल्या प्रकारे करू शकता आणि असे वाईल्ड लूप आपण भरपूर दुसऱ्या पर्पजसाठी पर पर यूज करू शकतो सध्याच्याला आपण वाईल्ड आपण इथं आपण सध्याच्याला वाईल्ड आपण एवढंच एक्झाम्पल बघूया आणखी जर फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम आले वाईलचे तर ते करता आली पाहिजे आपल्याला जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येईल की मला एंड माहीत नाही एक्झॅक्ट की जर एंड कुठं एंड कुठं होईल अशा वेळेस काय अशा वेळेस तुम्हाला वाईल्ड लूप यूज करू लागलो वाईल्ड लुप खूप मोर प्रॅक्टिकल आहे म्हणजे गेमिंगमध्ये वगैरे खूप जास्त वाईल्ड लूप यूज केला जातात डाटाबेस शक म प्रोजेक्ट्समध्ये गेमिंगमध्ये वाईल्ड हे जास्त यूज केला जात क्लिअर तर मी इथं माझं संपलेलं आहे लुपिंग स्टेटमेंट माझं फॉर लूप पण आहे आणि वाईल्ड लूप पण आपण बघितलं इथं माझं लुपिंग स्टेटमेंट्स काय असतात हे आपण तर बघलेलं आहे इथं आपण लुपिंग स्टेटमेंट आपलं संपलेलं आहे क्लिअर चला तर आपल्याला आता नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा नेक्स्ट कन्सेप्ट कुठला बघायचा मला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा स्ट्रिंग स्ट्रिंग आपण ऑलरेडी बघलं पण स्ट्रिंग आपलं ऑलरेडी बघलं आणि तेच स्ट्रिंग आपल्याला आणखी थोडं एक्सप्लोर करायचं यावेळेस ते स्ट्रिंग आपल्याला आणखी एक्सप्लोर करायचं ते कसं यूज होते काय होते ते तेच बघायचं आपल्याला याच्या सेशनमध्ये चला तर काय बनवणार आपण स्ट्रिंग ते काय बनवणार स्ट्रिंग इथं स्ट्रिंग आपण ऑलरेडी कॅरेक्टर काय असतात राखी कोट काय असतं ते बघितलं त्या त्याच्यानंतर काय बघूया स्ट्रिंग स्ट्रिंग काय असतं का स्ट्रिंग लागची डेफिनेशन काय स्ट्रिंग आता जे डबल कोटमध्ये जे काही मोर दॅन वन कॅरेक्टर जर असतं जसं सचिन आहे हे काय झालं स्ट्रिंग झालं जसं की वन टू थ्री फोर झालं नंतर एम डॅश टाकलं असं काय हे काय झालं स्ट्रिंग झालं जसं मी सिंगल कोटमध्ये टाकलं की नांदेड टाकले नांदेड एम एच ट्वेंटी सिक्स याचं असं काय ते टाकलं त्या माहिती हे काय झालं हे झालं हे झाली स्ट्रिंग झाली बरोबर जसे मल्टिपल कॅरेक्टर जेव्हा एकत्र येतात जेव्हा मल्टिपल कॅ कॅरेक्टर जेव्हा असे एकत्र येतील बरोबर मल्टिपल कॅरेक्टर त्याला काय म्हणतात त्याला म्हणतो आपण स्ट्रिंग म्हणतो त्याला काय म्हणतो आपण स्ट्रिंग स्ट्रीमची डेफिनेशनच काय स्ट्रिंगची डेफिनेशन्स आहे कलेक्शन्स बरोबर कलेक्शन म्हणजे काय एकत्र मल्टिपल कलेक्शन्स ऑफ कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे काय तुमच्या कीबोर्डवरचं कुठलंही एक, एक व्हॅल्यू जसं की याच्यामध्ये यस ए एस काय झालं कॅरेक्टर ए काय झालं कॅरेक्टर सी झालं कॅरेक्टर एस झालं कॅरेक्टर आय एन हे हॅश झालं कॅरेक्टर बरोबर हे ट्वेंटी टू पण झालं कॅरेक्टर सिक्स पण झाले कॅरेक्टर या कलेक्शन ऑफ कॅरेक्टरला काय म्हणतात स्ट्रिंग म्हणजे जेव्हा असे छोटे छोटे कॅरेक्टर ए असे बी जेव्हा असे एकत्र येतात बरोबर मोर दॅन वन कॅरेक्टर जेव्हा एकत्र येतात त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं स्ट्रिंग त्याला कलेक्शन ऑफ कॅरेक्टर म्हणतात किंवा त्याला आणखीन एक वड आहे ॲरे ऑफ कॅरेक्टर ॲरे ऑफ कॅरेक्टर पण त्याला आपण जरी म्हणलं तरी पण ते काय हवं ते स्ट्रिंग होत असते ते स्ट्रिंग होत असते ॲरे ऑफ कॅरेक्टर किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर चला तर हे बघितलं आपण याच्यामध्ये नंतर आता मग यूज कसं होते बघू आपण हे बॅकग्राऊंडला कसं स्टोअर होते ते बघूया आपण बॅकग्राऊंडला कसं स्टोर होते ते बघूया आपण इथं बॅकग्राऊंडला एखादी मी जस एखादी एखादं व्हेरिएबल बनवलं ते वेरियबलमध्ये जर मी एखादी स्ट्रिंग स्टोअर केली ती स्ट्रिंग स्टोअर केल्या कशी काम करते ती बघू इथं ओके एखादं व्हेरिएबल बनवलं मी एखाद्या काय एक येस नाव व्हेरिएबल म्हणून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हल्ली स्टोअर केली मी काय स्टोअर केली मी हल्ली स्टोअर केली सचिन एस ए सी एच आय एन ही व्हॅल्यू स्टोअर केली मग काय होतं या एक काही कंपेर जसं मी आता मी एखादी व्हॅल्यू स्टोअर एखादी समजा आय नावच्या व्हेरिएबलमध्ये एखादी व्हॅल्यू जर स्टोअर केली काय होते माहिती आपल्याला की आपण बघितलं आहे की एक आय नावचा ब्लॉक काय होईल त्याच्यामध्ये दहाही व्हॅल्यू स्टोर होईल बरोबर एक छोटासा ब्लॉक तयार झाला दहा व्हॅल्यू स्टोअर झाली आणखी जे नावचा व्हॅल्यूबल तयारी त्याच्यामध्ये टू पॉईंट टू स्टोर केलं तर काय होतं की जे नावचा ब्लॉक तयार होईल त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय होईल टू पॉईंट टू व्हॅल्यू स्टोर होईल तसं एस नावचा जेव्हा आम्ही स्ट्रिंग तयार करतो तेव्हा काय होते तेव्हा काय होईल एक याच्यामध्ये मल्टिपल ब्लॉक्स एकत्र तयार होतात किती ब्लॉक्स तयार होतील बघा एक दोन तीन चार पाच सहा जेवढे काय कॅरेक्टर आहेत त्या स्ट्रीममध्ये तेवढे ब्लॉक्स एकत्र स्टोअर होतील जसं की इथे किती कॅरेक्टर आहेत सहा कॅरेक्टर म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स याच्यामध्ये काय स्टोरेल याच्यामध्ये एस स्टोर राहील याच्यात ए स्टोअर राहील याच्यात सी याच्यामध्ये एच याच्यात आय आणि याच्यामध्ये एन एकाच व्हेरिएबलमध्ये एकाच व्हेरिएबलच्या अंडर किती ब्लॉक्स तयार झाले सहा ब्लॉक्स तयार झाले कशामुळे झाले हा स्ट्रिंग म्हणून स्ट्रिंग म्हणजे काय म्हणून स्ट्रिंगचं कलेक्शन ऑफ कॅरेक्टर म्हणून म्हणजे हे बघा याने मल्टिपल कॅरेक्टर एस एस एच आणि हे जे कॅरेक्टर त्यांनी एकत्र कलेक्टिव्हली स्टोर केलं म्हणजे त्याला कलेक्शन ऑफ कॅरेक्टर म्हणतात आणि याला काय असते प्रत्येक काय एक युनिक नंबर असतो त्याला म्हणतात इंडेक्स नंबर हे झाला झिरो हा झाला वन हा झाला टू हा झाला थ्री हा झाला फोर आणि हा फाईव्ह तुमच्या स्ट्रिंगचा पहिला कॅरेक्टर नेहमी हा कुठं स्टोअर होणार झिरोला त्याच्यानंतर वन नंतर टू हा शिक्मेसीला स्टोअरवर जाणार बरोबर म्हणून त्याला आयरे पण म्हणतात हे जे स्टोर स्टोअर होतात कॅरेक्टर त्याला म्हणून तुमचा आरे करून पहिला कॅरेक्टर झिरोला जर सोडव झाला दुसऱ्या कॅरॅक्टरनंतर टू नंतर थ्री नंतर, नंतर फोरला त्यानंतर फाईव्हला शेवटचा कॅरेक्टर तुम्हाला नेहमी कुठं स्टोर होणार तुमच्या आयरेची जेवढी काही साईज आहे त्या साईजच्या मायनस वन जसं की आता म्हणजे आयरी आयरी साईज काय सहा बरोबर सहा मायनस वन काय होणार तो पाच म्हणजे शेवटचा कॅरेक्टर कुठं आहे पाचला मी तुम्हाला आणखीन एक स्ट्रिंग इथं केली मी काय केलं एन नावाचं काय केलं इथं काय केलं मी टाकलं एम जी एम एम जी एम कॅरेक्टर तयार केलं मग काय होईल एक एन नावाचा एक ब्लॉक तयार होईल त्याच्यामध्ये असे तीन ब्लॉक तयार होतील बरोबर तिथे काय होतील एम जी एम बरोबर म्हणजे आता ही याची साईज काय याची साईज तीन आहे मग शेवटचा कॅरेक्टर तीन मायनस दोन तीन मायनस दोन म्हणजे कुठं स्टोर एकला तीन मायनस दोन तीन मायनस सॉरी तीन मायनस एक तीन मायनस एक म्हणजे कुठं स्टोर ते दोन नंबरला झिरो वन टू बघा पहिला कॅरेक्टर झिरोला सिरा वनला शेवटचा काय दोनला अशा प्रकारे स्ट्रिंग हे बॅकग्राऊंडला वर्क करत असते तिथं आपण काही छोडो त्याचं एक्झाम्पल बघूया आपण मग इथ इथं आपण प्रॅक्टिकली बघू कसं स्टोअर केलं मी एक एस नावाचं वेरियबल तयार करतो आणि मी त्यामध्ये काय टाकतो स्टोअर करतो सचिन स्टोर केलं मी कसा व्हिडिओ बघा मी आता काय करते तर आणि मला जर याची लेन्थ बघायची नंबर ऑफ कॅरेक्टर जर किती ब मला बघायचे असतील याच्यामध्ये एसमध्ये तर काय करायचं लेन ऑफ लेन ऑफ नावाचं फंक्शन आहे लेनमध्ये काय करायचं तर पर्टिक्युलर स्ट्रींगच्या व्हेरिएबलचं नाव टाकायचं एस टाकायचे चांगलं प्रिंट झाला बघा सहा चला प्रिंट नंतर आणि तुम्हाला काय करता येते मी काय केलं आणखीन असं काहीतरी केलं की आ, एस ऑफ झिरो केलं तुम्हाला असं म्हणलं की झिरो स्टोर स्टोर पहिले कॅरेक्टर सिरो झिरो स्टोर झालं झिरो पहिले कॅरेक्टर एस ऑफ काय केलं एस ऑफ वन केलं तर बघा दुसरं कॅरेक्टर एस ऑफ एस ऑफ काय केलं टू केलं तिसरे कॅरेक्टर आणि शेवटचं कॅरेक्टर का काय म्हणलं की त्याची साईज मायनस वन साईज काय माझ्या स्ट्रिंगची टोटल साईज काय सहा तर साईज मायनस वन किती होतात पाच तर पाचला बघा आणखी काय मी स्टोअर केलं काय केलं इथं मी ते स्टोअर करतो इंडिया इंडिया बरोबर इंडिया इंडियामध्ये किती आहेत पाच लेटर आहेत इंडियामध्ये किती पाच लिटर मी एस ऑफ आता मला आय प्रिंट करायचं मी काय करणार एस ऑफ आय झिरो करणार फक्त आय प्रिंट होईल माझं म्हणजे पाच कॅरेक्टर आता माझे काय असणार आहे पाच मायनस एक बरोबर शेवटचं कॅरेक्टर कितीला करणार चारला चला ए की मला असे माझे कॅरेक्टर मला भेटतात आणि मला असं याच्यामध्ये निगेटिव्ह इंडेक्सिंग पण असते मला एकदम शेवटचा नंबर शेवटची व्हॅल्यू प्रिंट करायची तर मी जसं मला इथं झिरो वन टू असं वाढत चाललं तसं निगेटिव्ह असं कमी कमी होत जाईल जसं की आता बघा

आता बघा मी काय केलं येस इक्वल्स टू हे सचिन नाव स्टोअर केलं हे एस इक्वस टू सचिन नाव स्टोअर केलं मला याच्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचं याच्यामुळे मला प्रत्येक मी समजा काही एस इक्वल्स टू मी काय केलं सचिन रामचंद्र धुमाळ प्रिंट केले मी काय केलं सचिन रामचंद्र धुमाळ त्याच्यामुळे मला प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करायचं पण याची लेंथ मला माहीत नाही आणि प्रत्येक कॅरेक्टर प्रिंट करण्यासाठी आपण काय प्रिंट सेटमेंट यूज करतो आणि याची पोझिशन कुठे कुठून स्टार्ट होते झिरोपासून आणि ते याची साईज मायनस वन बरोबर झिरोपासून ते साईज मायनस वन पण याची काय होणार याची ती प्रिंट होईल आता म्हणजे काय आपण प्रिंट करण्यासाठी आपण काय करू लूप यूज करू फॉर आय इन रेंज आय इन रेंज मग ही लूप कुठंपर्यंत फिरवतो याच्या साईजपर्यंत फिरवतो याची जेवढी साईज आहे याची जेवढी लेंथ आहे त्या लेंथपर्यंत फिरवतो मग याची लेंथ किती कुठं भेटते मला लेन ऑफ एस केल्याच्या नंतर याची मला लेंथ भेटेल जी काय लेंथ असेल ती बरोबर जी काय दहा पंधरा लेंथ असेल ती किती होईल तिथं इथं पंधरा लेंथ असेल तिथं काय होईल पंधरा स्टोर होईल तिथं व्हॅल्यू काय होईल तिथं पंधरा व्हॅल्यू स्टोर होईल म्हणजे हा लूप कितीपर्यंत फिरेल पंधरापर्यंत फिर। बरोबर और आणि याची एक एक व्हॅल्यू कशामध्ये स्टोर होणार आयमध्ये मी जर असं केलं इथं प्रिंट ऑफ प्रिंट ऑफ यस ऑफ यस ऑफ आय जर इथे केले मी आय तर सुरुवातलं बघा सुरुवातला आयमध्ये इथे अभ्यासी सुरू कुठून होणार आहे बाईट झिरो पण सुरू होणार सुरुवातला आयची मध्ये व्हॅल्यू काय राहील झिरो राहील म्हणजे हे झिरोला म्हणजे काय यस प्रिंट करेल बरोबर मग नंतर वाढलंय एक नाही बाईटला एक नाही वाढते मग याची आयची व्हॅल्यू झिरोची काय वन होईल मग याची वनची व्हॅल्यू प्रिंट करणार मग नंतर काय ची व्हॅल्यू नंतर थ्रीची व्हॅल्यू असं प्रिंट करत करत आयची व्हॅल्यू प्रिंट करत जाणार एकानंतर एक बरोबर नंतर त्या लक्षामध्ये इथं इथे काय होईल त्याची आता बघा एक एक आयची तुमची व्हॅल्यू वाढत जाणार जो जोपर्यंत तुमच्या याची व्हॅल्यू साईज आहे तो पण काय होणार आई तुमचं वाढत वाढत जाणार आणि त्याची ते व्हॅल्यू एक एक कॅरेक्टर काय करेल ते प्रिंट करेल बघा आपण प्रिंट करू ते स्ट्रीम बघा एस सचिन दोन त्याने प्रिंट केला व्हर्टिकली असं एक कॅरेक्टर त्यांना प्रिंट कर जो पण कॅरेक्टर आहे तो पण त्यांना प्रिंट करणार या लक्षामध्ये आणि जर मला रिवर्समध्ये प्रिंट करायची असतं रिवर्समध्ये तुम्ही काय करतो माझी सुरुवात कुठून म्हणजे शेवटच्या कॅरेक्टरनं झाली पाहिजे शेवटच्या कॅरेक्टर माझं कुठं राहणार आहे माझ्या सुरुवात कुठून इथे एलपासून झाली असणार एलची मला एलचं मला ॲक्च्युअल इंडेक्स माहीत नाही आहे मग काय कर मला माहीत आहे एवढं माझ्या एलची एलचा इंडेक्स कुठं राहतो जेवढी काय साईज आहे साईज मायनस वन मी आता माझी सुरुवात कुठून होईल या कॅरेक्टरपासून होईल आणि कुठपर्यंत पण जायचं या कॅरेक्टरची पोर्शन काय असणार झिरो बरोबर झिरो असणार या कॅरेक्टरची पोर्शन काय झिरो आणि मला कमी कमी करत जायचं म्हणजे साईज म्हणजे जे काही साईज झाली ती अशी कमी कमी करत जायचं म्हणून काय केलं तरी मायनस वन केलं बरोबर के म्हणजे इथं जर मी प्रिंट केलं इथं इथं का असं प्रिंट करणार मॉडेल लक्षामध्ये असं बघा उलटं प्रिंट झालं पण मी इथं काय करू मला एकाच लाईनला पाहिजे सगळे कॅरेक्टर मी इथं काय केलं एंड इक्वल्स टू एम टी टाकते एंड इक्सल्स टू एम टी तुमची रिव्हर्स स्ट्रिंग करायचा प्रोग्राम झाला मला हा कोणता झाला तुमचा रिव्हर्स स्ट्रिंग करायचा प्रोग्राम झाला इथ पण इथं बघा पण इथे एस आलं नाही इथे काय झालं इथे एस आलं नाही आणि एन आणण्यासाठी इथे काय करावं लागेल हे झिरो कारण आपली पोझिशन काय आहे झिरो आहे बरोबर हे झिरोपर्यंत जाईल का झिरोपर्यंत जाणार झिरोपेक्षा एक नि कम कमीच चाललं ते बरोबर झिरोपेक्षा एक कमी म्हणजे एक पर्यंतच पर्यंतच एकपर्यंतच चालले पर्यंतच बरोबर पण जायला चाललो मग इथं बघा इथे शेवटचं काय एच प्रिंट केलं झिरो पण जाण्यापेक्षा काय करावं लागेल मला आणखी इथे काय करू लागलं मायनस वन करावं लागेल मायनस वन किलो म्हणजे काय होणार आहे झिरोपर्यंत जाईल मायनस वन किलोमर काय जाणार आहे झिरोपर्यंत जाणार असं कारण मग जर केलं तर मला अशी रिवर्स स्ट्रिंग भेटली तुम्ही असे असे मल्टिपल ऑपरेशन तुम्ही याच्यावर तुम्ही स्ट्रिंगवर करू शकता स्ट्रिंगवर तुम्ही असे मल्टिपल ऑपरेशन तुम्ही करू शकता बरं या रक्षक की असे असे मल्टिपल मेथड्स तुम्हाला पायसामध्ये दिले ते प्रत्येक मेथड थोडंसं समजून घ्या त्याच्यामध्ये परत तुम्हाला असा पण प्रोग्राम करून बघा बघायचं कॅरेक्टर घ्यायचं नाही कॅरेक्टरला कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचं दिल्लेलं प्रत्येक कॅरेक्टर काय करायचं कॅपिटलमध्ये कन्वर्ट करता येत ते पण बघा दिल्लीला प्रत्येक कॅरेक्टर स्मॉलमध्ये करता येईल ते पण बघा अशा स्ट्रिंगच्या आणि तुम्ही लूपचा हेल्प घेऊन तुम्ही असं काय काय करू शकता तुम्ही असं याच्यामध्ये भरपूर गोष्टी ॲड करू शकता आणि त्याच्यामध्ये वाढवू शकता क्लिअर हे झालं एक बेसिक स्ट्रिंगचं ऑपरेशन स्ट्रिंग कसं काय असते आणि त्याची कशी यूज करायची आपल्याला इथे पण असे भरपूर सारे स्ट्रिंगचे ऑपरेशन करून बघू शकता क्लिअर चालेल इथं याला म्हणतो स्ट्रिंग क्लिअर मग आपण आपण आता इथे काय पण बघितलं स्ट्रिंग स्ट्रिंगमध्ये हे बघितलं आणि नंतर आपल्याला काय बघायचं आहे नंतर याच्यानंतर बघायचं ग्लुपिंग स्टेट याच्यानंतर काय बघायचं आपल्याला याच्यानंतर बघायचं लिस्ट आपल्या याच्यानंतर काय बघायचं लिस्ट याच्यात की हे काय झालं कम्प्लीट माझं स्ट्रिंग झालं हे झालं कम्प्लीट स्ट्रिंग स्ट्रिंगमध्ये मी बघितल्या गोष्टी मी प्रिंट करून बघितली याच्यानंतर मला कन्सेप्ट बघायचा माझा कन्सेप्ट कुठला राहणार याच्यानंतर याच्यामध्ये मला याच्यानंतर माझा कन्सेप्ट काय राहील लिस्ट राहील लिस्ट त्याच्यानंतर कन्सेप्ट कुठला बघायचं मला लिस्ट बघायचं लिस्ट बरोबर लिस्ट नाव होतं लिस्ट आहे आता लिस्ट काय यूज करायची बाबा लिस्ट काय यूज करायची लिस्ट हा कशाचा प्रकार आहे पायथनमध्ये कलेक्शनचा प्रकार आहे कलेक्शनमधला एक प्रकार आहे लिस्ट आपण तो एकच बघणार लिस्ट काय असते ते लिस्ट म्हणजे काय असं बघूया आता तुम्हाला माहिती आहे बाबा एखादा व्हेरिएबल क्रिएट केलं तर काय होते एकच ब्लॉक तयार होते त्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू व्हॅ व्हॅल्यू स्टोर होत असे एमध्ये वे इथे तीस व्हॅल्यू स्टोअर स्टोरला असं होत जाईल याच्यामध्ये बरोबर ए नावचा ब्लॉक केला त्याच्यामध्ये दहा व्हॅल्यू स्टोअर होईल बी नावचं ब्लॉक केला तर त्याच्यामध्ये बीस व्हॅल्यू स्टोर होईल सी नावाचा ब्लॉक केलं त्याच्यामध्ये तीस व्हॅल्यू स्टोर झाली पण मला काय वाटलं आता हे आता जे मला जेवढा व्हॅल्यू स्टोर करायचे मला तेवढं व्हेरिएबल क्रिएट करू लागतात तुम्हाला समजा मला काय करायचं असं काहीतरी एक सत्तर वेगळ्या व्हॅल्यूज घ्यायचे गोजवळ पण सत्तर व्हॅल्यूज घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यूजचे काय करायचं त्या व्हॅल्यूजचे ॲडिशन करायची आता इमॅजिन करायची माझ्याकडे काय आहेत माझ्याकडे शंभर स्टुडंट आहेत माझ्याकडे किती स्टुडंट आहेत शंभर स्टुडंट आहेत बरोबर शंभर स्टुडंट आहेत माझ्याकडं आणि त्या शंभर स्टुडंटचे मला काय घ्यायचे त्या शंभर शंभर स्टुडंटचे मार्क्स घ्यायचे शंभर स्टुडंटचे मार्क्स घ्यायचे आणि त्याच्यामधलं मला काय करायचं मला टॉपर फाइंड आउट करायचं टॉपर त्याच्यामध्ये मला काय करायचं टॉपर फाइंड आउट करायचं शंभर स्टुडंटचे मला काय घ्यायचे मार्क्स घ्यायचे शंभर स्टुडंटचे मार्क्समध्ये मला काय करावं लागतील असे शंभर व्हेरिएबल बनवते ए बी सी डी बरोबर ई म्हणजे असे कित कुठपर्यंत मला शंभर असे व्हेरिएबल बनवावं लागतील आणि शंभर व्हेरिएबल बनवणं तर पॉसिबल नाही शंभर व्हेरिएबल जर बनवली मी याच्यामध्ये एखाद्या प्रोग्राममध्ये शंभर व्हेरिएबल जर बनवू लागलो तर ते होईल ते प्रोग्राम ते थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम होईल तर प्रोग्राम काय थोडा कॉम्प्लिकेटेड होईल मग अशा वेळेस असे असे कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून काय करता येते लिस्ट यूज करता येते लिस्टमध्ये तुम्हाला वेरिएबलमध्ये आपल्याला माहिती आहे वेरियबलमध्ये एका वेळेस एकच वेळेला स्टोअर करता येते मी जर एमध्ये असं दहा वेळेला जर स्टोअर केली बरोबर तर मग काय होईल एक ब्लॉक तर दहा वेळेला स्टोअर होईल नंतर एमध्ये मी आणखी वीस व्हॅल्यू जर स्टोअर केली तर काय होते ही जी ज्याची जी अवदेरीची व्हॅल्यू आहे ती काय निघून जाईल अशी त्याची अवदरी व्हॅल्यू निघून जाईल त्याच्यासाठी काही दुसरी नवीन व्हॅल्यू येईल वीस व्हॅल्यू या लक्षामध्ये म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही पण लिस्टमध्ये मी मल्टिपल व्हॅल्यू तया स्टोअर करू शकतो स्टोअर करू शकतो मग कसं तयार करतात लिस्टला काही पण नाव द्या मी नाव दिलं एस टी डी इक्वल्स टू इथं 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 आहे स्क्वेअर ब्रॅकेट काय यूज करायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट महत्त्वाचं स्क्वेअर ब्रॅकेट यूज करा स्क्वेअर ब्रॅकेट बरोबर इथे काय यूज करा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट आणि तुम्हाला मदत ज्या व्हॅल्यू द्यायचे त्या त्या व्हॅल्यूज मला इथं मदत व्हॅल्यू बारा तेरा अठरा पाच सात वीस बरोबर याच्यामध्ये या लिस्टमध्ये तुम्ही मल्टिपल टाईपचे पण व्हॅल्यू टाकू शकता मी तिला सेवन पॉईंट सेवन बरोबर मग काय केलं मी ते केलं हाय हाय ठेवतो स्टोअर करतो असं तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असं तुम्ही टाकू शकता हे काय झालं हे झालं लिस्ट हे काय झालं लिस्ट झाली एका लिस्टमध्ये तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूज अप म्टिपल टाईप्स इथं बघा हे इंटीजर पण झाले हे फ्लोट पण आहे स्ट्रिंग पण आहे अशा मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू तुम्ही एका एका लिस्टमध्ये तुम्ही स्टोर करू शकता एका लिस्टमध्ये अशा मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही स्टोर करू शकता क्लियर आणि त्या स्टोर केलेल्या व्हॅल्यू तुम्ही एकत्र एका एका याच्यानंतर तुम्ही ॲक्सेस पण करू शकता स्टोर व्हॅल्यू एक्स पण करू शकता बघा मग कसं तारखायचं लिस्टला काय नाही एका लिस्टचं नाव लिस्टचं नाव काही पण देऊ शकता तुम्ही जसे व्हेरिएबलचं नाव काही पण देऊ शकता तसं लिस्टचं नाव काही पण देता तुम्हाला मित्रांनो पाच बहीन व्हॅल्यूज तुम् आणि सेपरेटेड बाय कॉमा एवढाच एवढ्या एकत्र एवढाच सगळ्या व्हॅल्यू म्हणजे काय होतील अशा एकत्र स्टोअर होत्या अशा बरोबर याच्यामध्ये बघा नंतर आ, मी याच्यामध्ये डेसिमल पॉईंट पण स्टोर करू शकतो डेसिमल व्हॅल्यू पण स्टोअर करू शकतो आणि पुन्हा मधामध्ये मी याच्यामध्ये स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतो याच्यामध्ये स्ट्रिंग पण स्टोअर करू शकतो अशा याच्यामध्ये दिसाले हे झालं माझं लिस्ट आता या सगळ्या व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यू एकत्र स्टोअर झाला मी जर केला तर प्रिंट एस टी जर केली मी प्रिंट एस टी तर ह्या सगळ्या एकत्र प्रिंट होतं बाहेर अशा बरोबर आणि जसं स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंग इंडेक्सिंग असते जसं स्ट्रिंगमध्ये मग आता मी काय केलं एक तीन असा याच्या एक काय केलं एस टी टू नावाची एक लिस्ट बनवली त्याच्यामध्ये काय केलं पाच वेळेला स्टोर केलं पाच अशा बरोबर आणि एस टी टू प्रिंट केले तर काय होते तीनला तीन अशा वेळेला प्रिंट होईल मग काय होते जिथे काय होते बघ जसं जसं स्ट्रिंगमध्ये होऊ लागलं एस टी टू एस टी टूमध्ये काय केलं मग तीन वेळेला स्टोर केलं इथे केले बत्तीस किंवा आता गेले तेरा मग पाच या सगळ्या व्हॅल्यू काय होत्या सगळ्या व्हॅल्यू एस टी टूमध्ये स्टोर होतील कशा स्टोर होतात आपल्या स्ट्रिंग म्हणजे काय होईल की एस टी टू नाच व्हेरिएबल तयार होईल त्याच्यामध्ये अशी एकत्र काय होतील एकत्र असे तीन ब्लॉक तयार होतील अशी काय एकत्र तीन ब्लॉक तयार होतील एकामध्ये व्हॅल्यू असेल थर्टी टू एकाच असेल तेरा एकाच काय असेल पाच या लक्षामध्ये थर्टी टू तेरा आणि पाच हे तिन्ही व्हॅल्यू कधी स्टोर होतील आणि याला पण काय असेल याला पण इंडेक्स असेल झिरो वन टू सेम स्ट्रिंग झिरो वन टू याच्यामध्ये मी इंडेक्स काही स्टार्ट करणार झिरोपासून जर वन आणि शेवट काय असेल तुमची साईज मायनस वन म्हणजे काय शेवट असेल इथं इथं पण सेम आहे बघा असं झालं याच्यामध्ये पण तुम्हाला लेन्थ चेक करा लेन ऑफ एस टी टू जर मी बघितलं एलेन ऑफ एस टी टू जर बघितलं बघा एस टी टू जर बघितलं तर काय ते तीन आणि एस टी टू ऑफ झिरो जर केलं तर मला काय भेटेल पहिला आयटम भेटेल बरोबर तसं मी एस टी ऑफ जर मी हे केलं मी एस टी ऑफ पण बसतील झिरो मला काय भेटलं पहिला आयटम मला शेवटचा आयटम जर पाहिजे असेल तर मग आपण जसं ते निगेटिव्ह इंडेक्स होती इथं पण निगेटिव्ह इंडेक्स आहे एस टी ऑफ मायनस वन असं जसं आपण स्ट्रीममधून व्हॅल्यू ॲक्सेस करू करू शकतो युजिंग इंडेक्स निगेटिव्ह इंडेक्स किंवा पॉझिटिव्ह इंडेक्स तसं आपण काय करू शकतो तसं आपण लिस्टमधून पण व्हॅल्यू ॲक्सेस करू शकतो सेम आपल्या लक्षात की बाबा इंडेक्स नंबर यूज करायचा इंडेक्स नंबर यूज करून काय करायचं तुम्ही कुठली पण व्हॅल्यू तुम्ही ॲक्सेस करू शकता काय त्या लिस्टमधली हे लक्षामध्ये हे झालं लिस्टचं आणि एखादी व्हॅल्यू लिस्टमध्ये आहे की नाही पण आपण चेक करू शकतो त्यासाठी आपण इन यूज करू शकतो इन जसं की मला चेक करायचं बाबा की फोर्टी थ्री ही व्हॅल्यू इन इन एस टी एव लिस्टमध्ये आहे का सेम आहे सिम्पल आहे फोर्टी थ्री ही व्हॅल्यू चेक करायची की चेक का का करा? करा. चेक इन एसटी इन काय इन किवढे आहे याच्यामध्ये एस टी नॉले का आपली लिस्ट आहे असेल तर काय करा ट्रू रिटर्न करणं मी तुम्हाला नाईन चेक केलं नाईन्टी नाईन इन एस टी आता नाईन्टी नाईन ही व्हॅल्यू एस टी नॉलमध्ये आहे का चेक बघायला नाही बघा काय म्हणाले फॉल्स म्हणाले तर नाईन नावाची एस टी व्हॅल्यूमध्ये आहे का तर हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही एलक्षमध्ये आणि याच्याकडे उलट काय याच्या उलट नॉट इन आहे फोर्टी थ्री नॉट इन नॉट इन एस टी आणि हे ट्रू कधी रिटर्न करा जर तुमची व्हॅल्यू टू रिटर्न कधी करल जर तुमची व्हॅल्यू असेल नसेल तर टू रिटर्न कराल आणि असल तर काय फॉल्स कराल इथं काय फॉल्स आहे बरं आणि नाईन नॉट इन एस टी जर केली नॉट इन एस टी आता काय रिटन रिटर्न थोडं उलट आहे याच्यावर इनपेक्षा उलटं टू रिटर्न करा यापेक्षा मी तुम्हाला अशा प्रकारे लिस्ट यूज करू शकता लिस्टमध्ये तुम्ही आयटम्स ॲड पण करू शकता ॲड केलेले आयटम्स तुम्ही ॲक्सेस पण करू शकता कसं ते पण बघूया इथं ही माझी एक लिस्ट आहे एक प्रोग्राम करूया आपण नवीन हा एक प्रोग्राम करूया मी लिस्ट टाकली मी इथं ही माझी लिस्ट झाली लिस्टमध्ये एवढे आयटम्स आहेत माझे लिस्टमध्ये मी आयटम्स आता माझी लिस्ट आहे लिस्टची मला आयटम प्रिंट करायचं काय करायचं प्रिंट सिम्पल प्रिंट एस टी करा बरोबर प्रिंट एस टी करा प्रिंट एस टी नंतर तुम्हाला ते प्रिंट होऊन जाईल तुम्हाला जर लिस्टमध्ये आयटम जर ॲड करायचे असेल मी काय केलं आता ही माझी लिस्ट प्रिंट केली ते आहे मला काय करायचं नांदेड हे नाव माझ्या लिस्टमध्ये ॲड करायचं मला नांदेड हे नाव काय करायचं लिस्टमध्ये ॲड करायचं मग काय करायचं सिम्पल तर झालं दिसल हाय मग काय करायचं -E एस टी डॉट ॲपेंड ए डबल पी ई एन डी ॲपेंड डॉट फॉक्शन ॲपेंड एस टी डॉट ॲपेंड आणि याच्यामध्ये काय टाकलं मी याच्या टाकलं नांदेड त्याच्यात काय टाकलं नांदेड म्हणजे काय होईल एस टी डॉट एस टी नावाच्या या लिस्टमध्ये नांदेड हे नाव ॲपेंड ॲपेंड म्हणजे काय होईल याच्या शेवटी जाऊन ॲड होईल इथं बघूया आणि ॲपेंड ॲड केल्याच्यानंतर प्रिंट करून बघू आपण ॲड केल्याच्यानंतर प्रिंट करून बघूया काय होते प्रिंट प्रिंट एस टी पुन्हा एकदा प्रिंट करून बघतो मी लिस्ट पशी प्रिंट होईल इथं बरोबर आणि इथे काय झालं तर नांदेड सर नांदेड प्रिंट झाली इथं हा आणि मला याच्यातून आयटम्स रिमूव्ह पण करता येतात मी काय केलं एस टी डॉट रिमूव्ह मी याच्यामध्ये एस टी डॉट काय केलं रिमूव्ह काय रिमूव्ह करायचं तुम्हाला मला समजा हाय रिमूव्ह करायचं हाय हाय नावाचा आयटम मला काय करायचं आहे एस टी एस टीमधून काय करायचं रिमूव्ह करायचं लिस्टमधून मी प्रिंट एस टी करायची प्रिंट एस टी बघा इथं काय केलं ना इथं हाय आहे इथं नांदेड टाकलं याच्या याच्यातून काय केलं हाय डिलीट झालं तुम्हाला असे तुम्हाला व्हॅल्यूज टाकता येतात आणि पण करता येतात ॲड पण करता येतात रिमूव्ह पण करता येतात रँडमली तुम्ही युजरकडून जर इनपुट घेतलात बरोबर मग युजरकडून घेतलेलं इनपुट जर तुम्हाला टाकायचं असेल त्याच्यामध्ये मी स इथं काय केलं के इक्वल्स टू इनपुट यूजर युजर जे इनपुट देईल ते मला जर टाकायचं असेल याच्यामध्ये मी काय काय इनपुट घेतलं आणि एस टी डॉट एस टी डॉट ॲपेंड बरोबर एस टी डॉट ॲप एंड काय काय टाकलं के केमध्ये युजर जे काय व्हायला टाकलं ते काही ॲपेंड आणि पण काय प्रिंट करतो कुठल्या काय करतो प्रिंट काय करतो प्रिंट टेस्टी करतो इथं क्लिअर आता इथे इनपुट चा करायला मी काय करतो टाकतो इंडिया इंडिया टाकले इथं आणि बघा इन इंडिया काय झालं मी सॉरी इंडिया केलं इथे मी आणि इंटरप्रेस करतो इथं काय ॲड केलं बघा नाही केलं आपण कुठे गेलं शेवटी इंडिया हे असतं तिला आपण ऑर्डर ज्या ऑर्डरमध्ये आपण लिस्ट तयार केली त्याच ऑर्डरमध्ये लिस्ट आहे त्याच ऑर्डरमध्ये लिस्ट आहे आपल्याला लिस्टमध्ये ऑर्डर म्हणतो आपण लिस्ट काय ऑर्डर म्हणजे काय त्याच सिक्वेन्सनं ऑर्डर असतील इथं बरोबर लिस्ट काय ऑर्डर्ड आहे ऑर्डर म्हणजे काय ऑर्डर ज्या ऑर्डरमध्ये टाकून त्याच ऑर्डरमध्ये दिसायला आपल्याला त्याला आमचा ऑर्डर्ड कारण त्यामध्ये इंडेक्स यूज केला झिरो वन टू एक सिक्वेन्स आहे सिक्वेन्सिंग डाटा स्टोर करतो त्याला आमचा ऑर्डर्ड आणखी काय आहे याच्यामध्ये इंडेक्स वाला यूज करतो त्याला इंडेक्सड पण म्हणतात आपण इंडेक्सड आपण काय करतो यामध्ये इंडेक्स नंबर यूज करतो इंडेक्सड याला इंडेक्सड पण म्हणतात झिरो वन टू ॲक्सेस करण्यासाठी बरोबर आणि याच्यामध्ये व्हॅल्यू मला ॲड करतात आणि रिमूव पण करतात त्याला आपण चेंजेबल म्हणतो चेंजेबलच म्हणजे काय म्युटेबल म्युटेबलच काय म्हणतात चेंजेबल चेंज आपल्या लिस्ट आपल्या डायनामेल चेंज करतात चेंजेबल म्हणजे म्युटेबल आपलं असं करता येते याच्यातून डाटा ॲड पण करता करतात आणि रिमूव्ह पण करता येते आणि काही काही प्रीडिफाईंड फंक्शन आहेत प्रीडिफाईंड फंक्शन म्हणजे लिस्टला हँडल करण्यासाठी तुमचं माझ्याकडे काय माझ्याकडे आणखी एक लिस्ट आहे मार्की नावाची मार्क्स नावाची माझ्याकडे लिस्ट आहे मार्क नावाची मार्की ना बरोबर याच्यामध्ये फक्त मी नंबर टाकले याच्यामध्ये नंबर टाकले फक्त सॉरी नंबर माझे सेम सेम झाले असे मी नंबर टाकले आता मला काय करायचं आहे या या एम आर केमधला मॅक्झिमम नंबर सगळ्यात मोठा नंबर प्रिंट करायचा मी काय करा ए मॅक्स ऑफ मॅक्स ऑफ एम आर के मॅक्स ऑफ एम आर केल्यानंतर काय भेटेल मला मला मॅक्झिमम भेटेल प्रिंट ऑफ प्रिंट ऑफ मिन ऑफ एम आर के याच्यामध्ये काय भेटेल मला मिनिमम ऑफ मिनिमम ऑफ एम आर के भेटेल बरोबर प्रिंट करता येईल प्रिंट जर दाखवलं मी तुम्हाला प्रिंट प्रिंट काय करेल ते एम आर केमधलं प्रिंट करेल मला लिस्ट इथं कलशामध्ये आता इथं इथं काय झालं प्रिंट झालं मला ते वेट करायला ते इनपुट टाकायचा मी काय केलं इथं आता मी टाकलो टाकलं की ओके ओके ॲड झालं आता बघा हे माझं एम आर के एम आर केमध्ये काय सगळ्यात मोठा नंबर काय एट सेवन नाईन एट सेवन नाईन प्रिंट झाला आणि इथे काय झालं तीन प्रिंट झाला सगळ्यात मिनिमम छोटा काय तीन नंबर सो मला असं यूज करता येत असं मला करता येतो असं मला यूज करता येत ठीक आहे ही माझी आहे ही माझं काय लिस्ट आहे का प्रकारे लिस्टमध्ये तुम्ही लिस्ट काय करू शकता तुम्ही फॉर लुपचा यूजून पण लिस्ट प्रिंट करू शकता जसं मी आपण जशी स्ट्रिंग प्रिंट केली ती जशी आपण स्ट्रिंग प्रिंट केली तसा तुम्ही फॉर लुपचा फॉर आई इन रेंज आई इन रेंज बरोबर इथं पण लेन ऑफ फंक्शन काम करते लेन ऑफ एस टी लेन ऑफ एस टी पण तुम्हाला काय केलं टोटल नंबर ऑफ आयटम्स किती हवे अवेलेबल तुम ते पण तुम्ही प्रिंट करू शकता सेम जसे आपण लिस्ट जशी थोड़ा खाली आपण स्ट्रिंगमध्ये आपण कॅरेक्टर प्रिंट केले ते सेम तसं आपण करू शकतो एस टी ऑफ आय तुम्हाला तुमच्या लिस्टमधला प्रत्येक आयटम भेटाल इथं असं बरोबर किंवा तुम्हाला आणखी एक शॉर्टकट दिलं पायथन नाही की तुम्ही फॉर असं पण बघा फॉर आय इन आय इन एसटी म्हणजे इथे काय तुमच्या त्या आयमध्ये तुमचा प्रत्येक आयटम स्टोर होईल याच्यामध्ये प्रत्येक मला लेनची पण टाकायची पण गरज नाही डायरेक्ट दोन्ही दोन्हीन पण सेम आउटपुट येईल बघा असं सॉरी आय इन एस टी मला इथे टाकायचं नाही मला आय इन काय टाकायचं आय टाकायचं आलं इथे बघायचं चला सगळे आयटम ते प्रिंट झाली सगळे आयटम ते प्रिंट झाले पहिल्या दिसले सेम आउटपुट आलं आय इन एसटी तुम्ही प्रत्येक आयटम ॲक्सेस करू शकता त्याला प्रिंट करू शकता मॅक्झिमम करू शकता मिनिमम करू शकता की अशा प्रकारे लिस्टमध्ये भरपूर तुम्हाला ऑपरेशन करता येतात सॉर्ट करणं आणि लिस्टवर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमच्या असाइनमेंट्समध्ये येतात तुमच्या कॅम्पस सेक्शनच्या एक्झाममध्ये येतील लिस्टला थोडंसं फोकस करा लिस्ट काम कसं करते हे कळणं महत्त्वाचं लिस्टमध्ये ॲड ॲड करता येतात रिमूव्ह करता येतात तुम्हाला जे म्हणलं जे पाहिजे ते ऑपरेशन तुम्ही लिस्टमध्ये करू शकता हे लिस्टची काय हे लिस्टची खासियत आहे लक्षात की लिस्ट अशा प्रकारे तुम्हाला यूज करता येतं तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स वगैरे परफॉर्म करू शकता कळ इथपर्यंत इथपर्यंत आपलं काय झालं इथपर्यंत आपण व्यवस्थित लिस्ट बघितलं आहे लिस्ट काम कशी करते स्ट्रिंग कशी काम करते एखादं लूप कसं का काम करतं वाईल्ड लूप कसं का काम करतं हे सगळं इन शॉर्ट आपण बघण्याचा प्रयत्न केला या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत स्ट्रिंगबद्दल वाईल्ड लूपबद्दल लिस्टबद्दल ज्या की मी तुम्हाला सांगितलं नाही कारण ड्युरेशन आपल्याकडे कमी आहे लिस्ट हा खूप मोठा मो मोठा पार्ट आहे जेव्हा भरपूर सारे मेथड्स आहेत प्री डिफरंट फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगलं नाही कारण जसं व्हिडिओ शिलेन ती खूप जास्त मोठी होईल थोडं थोडंसं मला सध्याच्या या लेवलला तुम्हाला ते कळणार पण नाही पण जस जसं तुम्ही पुढे पुढे प्रोग्राम करत जातील तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला पाहिजे सध्याच्या या लेवलला आपण तुम्ही भरपूर जास्त काम करू शकता म्हणजे ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या गोष्टी कोर पार्ट जे इम्पॉर्टंटंट तुम्हाला याच्या अगोदर पण म्हणलं की आपल्या वर्कशॉपचा पर्पज काय होता पर्पज जा तुम्हाला तुमचं लॉजिक बिल्ड करणं तुम्हाला बेसिक आयडिया देणं बाबा की प्रोग्राम लिहा नेमकी असते काय तुम्हाला काम कोणा पद्धतीने करायचं त्याबद्दल जर डीपमध्ये जायचं असेल डीपमध्ये पाहिताना भरपूर मोठा आहे थोडा वेळ लागेल त्याला वेळ द्यावा लागला प्रत्येक गोष्टीला स्ट्रिंगचे पण भरपूर मित्र आहेत मित्र फंक्शन्स आहेत लिस्टचे पण भरपूर फंक्शन्स आहेत लिस्टच्या नंतर सेट आहे टपल आहे डिक्शनरी आहे अशा भरपूर काही काही गोष्टी तुमच्या पायथनमध्ये आहे एका दोन चार तासाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पायथन शिकणं ना पॉसिबल नाही पण जेवढं तुम्हाला कवर करून सांगता येईल तेवढं करून करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही काय करा तुम्हाला जर परफेक्ट जर व्हायचा असेल तुम्हाला जर प्रोग्रामिंगमध्ये जर परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट वाचू शकते ती म्हणजे प्रॅक्टिस परफेक्ट प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट बरोबर तुम्हाला जेवढं प्रॅक्टिस करायची तेवढं तुम्ही प्रॅक्टिस करा नाही प्रॅक्टिस हा आपल्या याचा गुरुमंत्र आहे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमधला चला मातापणा जेरणी मॅपमध्ये आपण पायथान बघितलं त्यासाठी तुम्ही हे सेशन पूर्ण अटेंड करण्यासाठी तुमचं सगळ्यांचं थँक्यू काही जरी डाऊट असेल तुम्हाला काही जरी तुम्ही प्रोग्राम करताना काही जरी अडचणी येत असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता बरोबर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता इंस्टाग्रामला विचारू शकता किंवा यूट्यूबच्या कमेंट लाईनमध्ये पण तुम्ही विचारू डाऊट विचारू शकता क्लिअर आणि प्रॅक्टिस करत चला जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल मी काय कल ॲटलीस्ट ठरवत चला की बाबा समजा आता माझा कन्सेप्ट काय माझा एक नावाचा कन्सेप्ट शिकला मी बरोबर ईकमध्ये कमीत कमी शंभर प्रोग्राम ते करायला पाहिजे इफचा यूज करून बरोबर मी लूप शिकला लूपचा यूज करून मी कमीत कमी शंभर प्रोग्राम ते करायला पाहिजे बरोबर असं शंभर शंभर प्रोग्राम करायला मी समजा आता मी लिस्ट शिकलं लिस्टचा कमी कमीत कमी शंभर प्रोग्राम ते करायला पाहिजे लिस्टचा यूज करून आणि ती प्रोग्रामचे क्वेश्चन तुम्हाला इंटर इझिली भरून झाली इंटरनेट एक्सरसाइजचे कडे वेळ जाईल अशी तर तुम्ही पायथनमध्ये सुद्धा एक या आपल्या या त्यामध्ये आपल्या या सेशनमध्ये जर पाच सहाशे हजार प्रोग्राम जर तुम्ही केलात असे पाच सहाशे हजार प्रोग्राम जर तुम्ही जर केलात मिळून तर तुम्ही एक एक बेसिक लेवलचं तुमचं स्ट्राँग होईल तुमचा प्रोग्राम ठीक yeah? आहे चालते मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओला ग्र। लाईक ला करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा सगळ्या मित्रांसोबत शेअर करा त्यांना पण थोडंसं पायथान कळू द्यात प्रत्येक असे जेवढे मित्र आहे त्यांना शेअर करा आणि काही जर कळत नसेल तर रिपीटेड व्हिडिओ बघतला आणि खूप बारकाईने व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा खूप बारकाईने प्रोग्राम्स बघण्याचा प्रयत्न करा तुमच्या चुका कमी होतील मी खूप जणांसं बघले की ते व्हिडिओ बघताना खूप असं म्हणजे व्यवस्थित बघत नाही तेवढं क्लियर क्लिअर चला मग थँक्यू सो मच आता इथं आपल्याला वर्कशॉपचा आपल्याला संपलेला आहे काहीतरी डाऊट असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता